रेशमा यू कैन स्टार्ट प्लीज टेक चार्ज. ओके सर. या थैंक यू सो मच. सर्वप्रथम मी संजय पुजारी सरांचे निवडक उद्यमीच्या या मुलाखतीमध्ये खूप खूप स्वागत करते. खरोखरच भावी वैज्ञानिक निर्माण व्हावेत या ध्येयाने प्रेरित असणारे ध्येय वेळे अवलिया विज्ञान वेळे शिक्षक म्हणजे संजय पुजारी सर. त्यांच्या आणि त्यांच्या टीमच्या कार्याला सर्वप्रथम मी निवडक उद्यमीच्या ग्रुपतर्फे वंदना करते. याचबरोबर आपल्यासोबत अनेक मान्यवर आणि उपस्थित आहेत, त्यामध्ये रबडे सर आहेत आणि अजूनही सर्वजण उपस्थित आहेत, त्या सर्वांचे मी स्वागत करते. मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडक्यात त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. पुजारी सरांचे लहानपण कोल्हापूर जवळच्या गडिंग लज येथे गेले. त्यांचे वडील मुख्याध्यापक होते तर आई शाळेत शिक्षिका होत्या. संजय पुजारी यांना जळी स्थळी काष्टी पाषाणी केवळ विज्ञान आणि विज्ञानच दिसते. संजय सरांना लहानपणी विज्ञानाचे वेड लागले आणि हळूहळू ते वाढतच गेले. विज्ञान केवळ पुस्तकात न ठेवता आपल्या आयुष्याचा भाग बनवणारे लोक खरंच दुर्मिळ असतात, नाही का? या दुर्मिळ लोकांपैकी एक म्हणजे डॉक्टर संजय पुजारी. आपल्या विज्ञान वेडातून त्यांनी कराडला विज्ञान केंद्र सुरू केले. अनेक शाळेतील मुले तिथे स्वतः प्रयोग करून विज्ञान शिकतात आणि त्यातून त्यांना विज्ञानाची गोडीही लागते. आता केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून विद्यार्थी पालक शिक्षक आणि विज्ञान वेडे संशोधक या केंद्रात येऊ लागले आहेत. पुजारी सरांना विज्ञानाच्या प्रसारासाठी पुणे विद्यापीठातर्फे MV चिपळूणकर हा पुरस्कार मिळाला आहे. डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर पंडित विद्यासागर, डॉक्टर निरंजन घाटे इत्यादी प्रभूतींना या हा पुरस्कार मिळाला आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा विज्ञान प्रसार कार्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या मोजक्याच लोकांपैकी एक म्हणजे संजय पुजारी सर. आपल्या विज्ञान केंद्राला डॉक्टर कल्पना चावला यांचे नाव देण्यासाठी तिच्या वडिलांची रितसर परवानगी मिळवलेले एकमेव भारतीय म्हणजे डॉक्टर संजय पुजारी सर. कल्पना चावला विज्ञान केंद्राचे ब्रीदवाक्य आहे, स्वप्नांकडून सत्याकडे जाण्याचा मार्ग अस्तित्वात आहे, तो शोधण्याची जिद्द आणि धैर्य तुमच्यात असले पाहिजे. अब्दुल कलाम यांच्यासोबतची त्यांची भेट, तसेच कल्पना चावला विज्ञान केंद्राची निर्मिती, त्यांचे ध्येय या सगळ्या गप्पा आता आपण मारणार आहोत. सरांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. सर, मी पुन्हा एकदा निवडक उद्यमी टीम तर्फे तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. ओव्हर टू यू स्वाती मॅडम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू रेशमा. थँक्यू सो मच. दोन मिनिटं जरा प्लीज. पुजारी सर आणि सगळे उपस्थित असलेले सर्वजण खूप मनापासून स्वागत. आपण सगळेजण उत्सुक आहोत पुजारी सर काय म्हणतात ते ऐकायला. पुजारी सरांसारखा अवली आपल्याला लाभला हे खरं म्हणजे आपल्या भाग्याची गोष्ट आहे. तर रेशमा पवार यांनी खूप सुंदर अशी त्यांची ओळख करून दिली, त्यामुळे आता आणखीन त्याच्याबद्दल न बोलता मी थेट मुलाखतीकडे वळते. तर पुजारी सर मुलाखतीला सुरुवात करायची का? सर अनम्यूट करता पुजारी सर. हो केलं केलं ना अनम्यूट. येस हो हो येस येस. ओके आपण सुरुवात करूया पुजारी सर. हो करा करा. सगळेजण उत्सुक आहेत सो मी आता वेळ न घालवता थेट प्रश्नांकडे वळते. आपण सुरुवात करताना साधारणपणानं त्या व्यक्तीचं लहानपण कसं गेलं, कुणाचा प्रभाव होता, शिक्षकांनी त्यांच्यावर काही प्रभाव टाकला का, आई वडील कसे होते, त्यांचं जे काही व्यक्तिमत्व घडलं त्याच्यामध्ये कोणी कोणी योगदान दिलेलं आहे अशा तऱ्हेनं आपण त्या लहानपणाकडे बघतो. तर तुमच्या लहानपणाबद्दल, दणगे सरांबद्दल, आई वडिलांबद्दल तुम्ही सांगा. हा नमस्कार. पहिल्यांदा मी मिस्टर अँड मिसेस गोटीकरांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर निशांत सर आहेत, शलाका मॅडम आहे, अनिता मॅडम आहेत आणि माझी थोडक्यात आणि छान ओळख करून दिली त्या रेशमा पवार मॅडमचे देखील आभार मानतो. इथे माझे मित्र रबडे सर उपस्थित आहेत, त्याचबरोबर चिपळूणकर सर ज्यांच्या वडिलांच्या स्मृती निमित्त जो
अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे विज्ञान प्रसार कार्याचा तुम्हाला मिळाला, ते देखील सर इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि स्वागत करतो आणि आपण मुलाखत कधीकडे वळूया. मी माझं लहानपण कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज या गावात गेलं. मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या गडिंग्लज मध्ये पाणी पुरवठ्याची देखील व्यवस्था नीट नव्हती, रस्ते नीट नव्हते आणि रस्त्यावर जे लाईट होते रात्री लागायचे ते 60 किंवा 100 दिवे असायचे, साधे बल्ब. असं ते खेडेगाव होतं. आणि त्या गावातील आणखीन एक व्यक्ती की पुण्यात जे फार प्रसिद्ध आहेत ते म्हणजे श्याम ब मुजुमदार, सिम्बॉसिसचे खूप मोठी व्यक्ती. ते आमच्या समोरच त्यांचं घर. तर या गावामध्ये आम्हाला खूप काही पाहायला मिळालं आणि तिथले शैक्षणिक वातावरणामध्ये आम्ही खूप चांगले संस्कार या विज्ञानमय दृष्टिकोनाचे झाले. माझे आई वडील हे शिक्षकच, वडील हायस्कूलला मुख्याध्यापक. गडिंग्लज पासून 1-3 किलोमीटर अंतरावर अत्यार नावाचं गाव आहे, तिथे ते मुख्याध्यापक हायस्कूलला आणि आई शिक्षिका. त्यांची शाळा म्हणजे एक कौटुंबिक वातावरण होतं स्टाफमध्ये, आणि त्या स्टाफमध्ये एक धडपडणारे व्यक्तिमत्व मुलांसाठी होतं. सगळे शिक्षक धडपडायचे मुलांसाठी, पण विज्ञानवादी असं व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे AD तंगडे सर. हे तंगडे सर आम्हाला लहानपणी विज्ञान आणि गणित शिकवायचे आणि अनेक गोष्टी आम्हाला त्या त्या काळी उपलब्ध असणाऱ्या प्रयोगातून आम्हाला ते दाखवत असत. माझ्या आई वडिलांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलं की लहानपणी मी बऱ्याच गोष्टींबद्दल कुतूहलात्मक प्रश्न विचारायचो. वडील वेगवेगळी पुस्तकं आणून द्यायची, ती पुस्तकही मी वाचायचो. आणि महत्वाचं की त्या काळात कोणतेही मार्गदर्शन, म्हणजे आत्ताचं कसं हे ट्युशनचं वगैरे फॅड आहे त्या काळात आमच्या वेळेला नव्हतं, परंतु हे शिक्षक होते, हे शिक्षकच सगळे आम्हाला पुस्तकातलंही ज्ञान द्यायचे आणि बाहेरचेही ज्ञान द्यायचे. लहानपणी गडिंग्लजला असताना मला अनेक गोष्टींचं कुतूहल होतं. म्हणजे साधा सिनेमा थिएटर मध्ये गेलो तर पडद्यावर पिक्चर कसा पडतो हे बघण्यासाठी मी प्रोजेक्टर रूम मध्ये जाऊन ते मशीन बघायचं, मग तो सिनेमा कसा सुरू होतो हे देखील प्रत्यक्ष पाहायचं. आणि त्या लक्षात यायचं कार्बन कांडीमध्ये किती व्होल्टेज येतं, मग त्या पेट कशा घेतात, मग त्या लेन्सवर ते रिफ्लेक्टेड लाईट कसा पडतो, असं अनेक गोष्टी. आणि साऊंड कसा सिनेमातला बाहेर पडत असेल, या अनेक गोष्टीचं त्या वेळेचं ते प्रोजेक्ट ऑपरेटर जे होते ते आम्हाला सगळी माहिती द्यायची. मग मुलं आहेत म्हणून हेट करायचे नाही. ह्या गोष्टी बरोबरच आम्हाला जिथं रेडिओ, त्यावेळेला आमच्या लहानपणी रेडिओला लायसन देखील असायचं, रेडिओ रिपेरी जिथं चालायचे तिथं तासन तास आम्ही बसायचो. दारात कलईवाला जरी आला तर तो कलई कशी करतो, नवसागरचं वगैरे कथिलाचं मिश्रण करून ते धूर व्हायचा. आता ती भांडीच बघायला मिळत नाहीत पितळची. आणि ते सगळं एक प्रकारचं विज्ञानच होतं. गुराळावर जायचं, दिवस रात्र मुक्काम टाकायचा आणि मग तो गुळ कसा तयार होतो हे बघितलं जायचं. माझे वडील मला रस्त्यानं जाताना झाडांची पानांची फुलांची माहिती द्यायची, आई कवितेतनं शिकवायची. असं सगळं घरात वातावरण होतं. आजी देखील खूप माझी चांगली होती, आजी देखील विज्ञानवादी होती. या सगळ्या गोष्टींचा परिणाम झाला. आणि दिवाळीचा किल्ला हे क्रिएशनला जास्त महत्व देणारी गोष्ट असायची. आम्ही जो किल्ला बनवायचो तो अख्खं गाव गडिंगलाच बघायला यायचं. म्हणजे आता उदाहरणामध्ये किल्ल्याच्या सभोवती एक काल्पनिक शहर असायचं, त्याच्यामध्ये लाईट तयार करायचे आहे. तर आमची बॅटरी वगैरे काय नाही, आम्ही टर्बाईन धबधबा तयार करायचो, टर्बाईन फिरवायचो आणि लाइट पाडली जायची. या कामी आमची सगळी वानरसेना, कारण त्या काळात असे TV किंवा मनोरंजनाचं साहित्य असायचं नाही. सगळी मुलं हे असं काहीतरी क्रिएटिव्हिटी मध्ये आम्ही दडलेलं असायचो आणि खूप मजा यायची. स्कायलॅब ज्या वेळेला पडणार होतं त्यावेळेला मी मोठं स्कायलॅबचं मॉडेल करून घरावर लावलं होतं आणि अक्षरशः गावातले लोक सगळे बघायला येत होते. मोठा एक TV केला होता, त्या TV रामायण लावलं होतं. म्हणजे कसं अक्षी मोठी फिल्म केली होती आणि मेणबत्तीच्या हिटवर ती फिल्म फिरायची आणि त्याची शॅडो रामायणातले वेगवेगळी चित्र मी कटिंग केली होती आणि ती शॅडो त्या स्क्रीनवर पडायची, लोक बघत बसायची, कारण TV माहित नव्हता. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि मी जे शिकत गेलो ते माझे शिक्षक आहेत, आई वडील, आणि त्याचबरोबर त्या गावानं आम्हाला खूप गडिंग्लजनं दिलेलं आहे. गडिंग्लज मध्ये मराठी विज्ञान परिषदेचं काम डॉक्टर पद्मनावर सर, KS पुजारी सर, JB बारदेसकर सर अशी मंडळी करायची. आम्हाला लहान एक प्रोजेक्टर दिला जायचा आणि खेडोपाडी जाऊन वेगवेगळे आम्ही प्रबोधनात्मक स्लाइड शो करायचो.
त्याच्यात नाही, प्रयोगात नाही. आणि माझं पहिल्यापासून हे अंगच असायचं. आणि मी गडिंगा स्कूल गडिंगला शिकलो, तिथं जे विज्ञान शिक्षक होते एच वाय पाटील सर, ते त्या काळामध्ये विज्ञान प्रदर्शन घ्यायचे, आम्ही विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेत असू. जी जे पाटील सर नावाचे ड्रॉइंगचे शिक्षक होते, ते ड्रॉइंगचे जरी शिक्षक असले तरी विज्ञानामध्ये हायजीन खूप छान शिकवायचे. त्यांनी फळ्यावर काढलेली डायजेस्टिव्ह सिस्टीम अजूनही माझ्या लक्षात आहे. मी आज शिक्षक आहे पण मला तशी सिस्टीम आजही काढता येत नाही. सरांचं वय आता 83 आहे. या सरांनीच आम्हाला नाटकाचं वेड लावलं आणि नाटकामध्ये जवळजवळ मी अनेक त्यांच्याबरोबर नाटकांमध्येही काम केलं आणि पुढे नाट्यशास्त्राचाही मी डिप्लोमा केला. आमच्याकडे पॉल बार्देसकर नावाचे सर होते, ते गाणी म्हणायचे. त्यांच्या बरोबर गाणी आणि डान्स यांची आवड लागली. म्हणजे मला असं लक्षात येत की माझ्या उजव्या बाजूला अल्बर्ट आइन्स्टाईन साहेब बसलेले आहेत. आइन्स्टाईन साहेबांकडे बघितलं की आपल्याला लक्षात येतं की आइन्स्टाईन शास्त्रज्ञ होते, एवढे मोठे जगविख्यात शास्त्रज्ञ, पण ते उत्कृष्ट कलाकार होते. चित्रही काढायचे आणि त्याचबरोबर व्हायोलिनही उत्कृष्ट वाजवायचे. म्हणजे लिओनार्डो विंची हा मोठा चित्रकार जरी होता, मोनालिसा नावाचं चित्र जरी काढलं, तर त्याला अनाटोमी फिजिओलॉजी याबरोबर वादन कला संगीत चित्रकला सगळं येत होतं. म्हणजे माणसाला जेव्हा विज्ञानवादी दृष्टिकोन माणूस ठेवतो त्यावेळेला माणसाला हे ह्या सगळ्या गोष्टी अवगत असल्या पाहिजेत असं मला लहानपणापासून वाटायचं. मी सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या याच्यातून माझं बालपण खूप छान गेलं. तिथंच माझं बीएससी पर्यंत गडिंगजला शिक्षण झालं. सायन्स कॉलेजला देखील विज्ञान प्रदर्शन आम्ही त्या काळात भरवलेली आहेत गडिंगजमध्ये. आणि विज्ञानवादी एकांकिका, विज्ञानवादी कथाकथन हेच करत असू आम्ही. आणि खूप धमालीत अशी वर्ष गेली लहानपणची आणि त्याचबरोबर महाविद्यालयीन. त्या काळात आमचे विज्ञानमय जे संस्कार झाले ते आजही टिकून आहेत. म्हणजे विज्ञानमय संस्काराचा पाया माझा गडिंग्लज नगरीत घातला गेला. दंडगे सरांचं काय? दंडगे नाही, तंगडे. अच्छा, तंगडे. बरं, हा तंगडे सर. कारण तिकडे साऊथ इंडियन लोक जास्त आमच्याकडे, ते निप्पाडे वगैरे बघा, तिकडे आडनाव असेल. तंगडे सर आहेत, मुरगी सर आहेत, जोडगुद्री सर आहेत, बंडोपाध्याय कुलकर्णी आहेत, हे जरा कॉमन नाव आहे. अशी काहीतरी आता जोडगुद्री सर आम्हाला बीएससी ला फिजिक्स शिकवायला होते. त्यांनी जे म्हणजे ही जी नावं आहेत ती वैशिष्ट्यपूर्ण वाटतात, पण विज्ञानमय नाव आहेत. बघा मुरगी, इथं काहीतरी विज्ञान दडले, जोडगुद्री, मिरे, ओकाटे, अशी आडनाव असणारे तिकडे शिक्षक. त्यातल्या त्यात लहानपणी म्हणजे मला पहिलीपासून दहावीपर्यंत हे तंगडे सरांनी खूप छान शिकवलं. म्हणजे इतकं की आमच्या आम्ही त्यांच्याकडेच राहायला असायचो त्या काळात. आणि पहाटे 5 उठून मॅथमॅटिक्स चालू, 5 to 8 वाजेपर्यंत तिथं त्या बेडवर तिथंच बसून पाटी पेन्सिल गणित सोडवायला चालू. आणि गणपती मध्ये देखावे करताना हलती दिखावे मी करायचो गणपती, सगळं गाव लोटायचं अगदी बघायला. तेव्हा तेव्हा थीम्स द्याला कशा पद्धतीने तो देखावा झाला पाहिजे असं तंगडे सर देखील मला सुचवायचे. वातावरण वेगळं होतं आणि मैत्रीपूर्ण वातावरणात माझे हे दिवस गेलेले आहेत. कुटुंब व्यवस्था ही एक जरी असली तरी अनेक कुटुंब एकत्र व्हायचे शिक्षकांची आणि एकमेकांना मदत करून एकमेकांच्या सहकार्याने आमचं सगळंच विचार बदलत होते. किती छान, खूपच समृद्ध बालपण मिळालं तुम्हाला, ज्याच्यातून तुम्ही घडलात, ज्याचा पाया तुमच्या बालपणात दिसतो. खूप छान. माझ्या दोन बहिणी होत्या, त्याही खूप धडपडायच्या. त्या पण माझ्यासारख्या ऍक्टिव्ह त्या आता मोठ्या आहेत. माझ्या मागे 2-2 वर्षाच्या अंतराने पुण्यात आहे, एक जळगाव मध्ये आहे. खूप धमाल होती त्यावेळेला. अगदी बहिणीचं नाव आहे आशा आणि उषा. त्या म्हणजे आणि त्यांचंही मैत्रिणींचा ग्रुप आणि माझ्या मित्रांचं सगळं ग्रुप आमच्या घरातच असायचं. मला तेवढं घरी जात असतील एवढं ते घरामध्ये घरीच प्रयोगशाळा केली होती. तुम्हाला ऍक्च्युअली मी दुसरा प्रश्न विचारणार होता की तुम्ही लहानपणी प्रयोग म्हणून काय काय उद्योग केलेत? लहानपणी म्हणजे गंमत अशी होती की आमच्याकडे गडिंगला त्या काळात नाटकं यायची खूप कंपनीची. म्हणजे डॉक्टर श्रीराम लागूंच असेल, आता नुकतेच आपले मोठे अभिनेते पटवर्धन साहेब वारले त्यांची देखील नाटकं बघितलेत. मी डॉक्टर काशीनाथ घाणेकरांची बघितली. मी लहान होतो खूप, पण त्यावेळेला गंमत अशी होती ते 2 रुपये द्यायलाही आमच्याकडे पैसे नसायचे. मग आमची वानर्स आहे ना, आम्ही त्या नाटक कंपनीवाल्याला म्हणायचो या सगळ्या पत्र्याच्या खुर्च्या आम्ही टाकू का. थिएटर नव्हती, ओपन थिएटर होते. मग आम्ही पत्र्याच्या खुर्च्या ओळी टाकून त्याच्यावर खडून नंबर घालायचं. मग आम्हाला नाटक बघायला फुकट मिळायचं. मग ती नाटक बघत असताना नाटकाचे ट्रिक सीन्स वगैरे बघून मला खूप गंमत यायची. ना असं काय आपल्याला करता येईल का. मग घरीच आम्ही छोटं नाटक करायचो, स्टेज करायचो, चादरी पडदे बिडदे लावून.
आणि लाइटिंग वगैरे पाडून नाण्याच्या डब्याला होल्डर लावायचा, त्याच्या स्पॉटलाईट तयार करायचा आणि मग नाटक करायचं. आणि नाटकामध्ये पण खूपच मजा असायची. रघुवीर साहेबांचे जादूचे प्रयोग यायचे तर मला वाटायचे रघुवीर साहेब मोटरसायकल डोळे जाकून चालवतात की मला एक दिवस येईल का, माणसाचे दोन तुकडे दाखवतात, माणसाला अंतराळी उडून दाखवतात. मग मी ते प्रयोग करू लागलो पुस्तक वाचून. त्या काळामध्ये मग ते माझ्या लहान बहिणीला अंतराळात उडवणे वगैरे प्रयोग करायचं. आता आम्ही हे विज्ञान केंद्रामध्ये त्या जादूच्या प्रयोगाला विज्ञानाची साथ दिली. आजही आमचे धमाल विज्ञानाचे हा जो प्रयोग आम्ही शाळा शाळा महाराष्ट्रामधून विविध ठिकाणी जाऊन करतो त्यामध्ये आमचं आकर्षण जादूचे प्रयोगही आहेत आणि त्याबरोबर डोळ्याला पट्टी बांधून मोटरसायकल आणि कार चालवणे हे देखील आहे. ते देखील आम्ही करू शकतो कारण त्यावेळेच माझ्या हे डोक्यात होतं हे करायचं आहे. रॉकेट विमान ह्या गोष्टींची इतकी आवड होती की आज सगळं आता आमच्या जवळ आहे की आम्ही ते धडपडून धडपडून साहित्य तयार केले किंवा मागून मिळवलेले देखील आहे. तुम्ही टीव्ही करून त्याच्यामध्ये रामायणातली पण पात्र आणली होती असं ते काय होतं? तो उष्णता आणि हे म्हणजे आम्ही एक मोठी अशी गोल फिल्म केली होती लहान असताना मी आणि त्याच्यावर मी कोरून अशी चित्र काढली होती. माग रंगीत असे कागद लावले होते त्याला जेलेटिन कागद म्हणतात आणि मध्ये मेणबत्ती लावल्यावर त्या मेणबत्तीची उष्णता वरती जायची आणि वरून गार वारा त्या चक्राला मिळायचा आणि ते चक्र आपोआप फिरायचं आणि त्याची शॅडो स्क्रीनवर पडायची. आणि रामायण म्हणजे हनुमान आला आहे तो सीतेजवळ बसलाय अंगठी द्यायला लागलाय हे देखील असे धमाल. राम लक्ष्मण सीता सगळे जंगलात फिरतायत असे देखील दृश्य दिसायचे. अशी टीव्हीच बघायला मिळायचं नाही ना लोकांना. संध्याकाळी येऊन आम्ही मोठा असा बॉक्स करून लावला होता पुढे चादरी टाकून असे लहान मुलांना घेऊन बसलेले असायचे. असे आम्ही दोन तीन प्रकारचे रीळ तयार केले होते. खूप मजा असायची ती. खूपच कल्पक आणि खूपच कल्पक. आणि ते चालू असताना आता रावण आलाय तर रावणासारखं हसून दाखवायचं. मग ते लोकांना वाटत ते फिल्म मधला रावण आहे असं सगळं असं खूप मजा. मग आणि डायलॉग देखील मनानच आम्ही म्हणायचो. मुलं आज माझ्या एवढी मोठी झालेली आहे तर मला कुठं कुठं गडिंगज म्हणजे आम्ही भेटतो त्या लहानपणच्या आठवणी काढून खूप हसायला येत. धन काही नसायचं कधी वाद नसायचे कुठल्या मित्रांमध्ये पण आम्ही काहीतरी बनवत असायचो. एवढी छान खूपच रम्य आणि कल्पक खरच खरंच. त्याच्या शाळेच्या टप्प्यानंतर तुम्ही कॉलेजमध्ये गेलात तुम्हाला मेडिकलला प्रवेश मिळाला आणि तुमच्यासारखा विद्यार्थी सहज उत्तम डॉक्टर होऊ शकला असता पण तुम्हाला एक जो एक सिनियर होता तुमचा मित्र तो तुम्हाला काहीतरी म्हणाला की अरे तू चांगला शिक्षक होऊ शकतोस तर ती काय गोष्ट आहे तुमच्या शिक्षक होण्यामागची ती सांगा. काय झालं हा आता गंमत काय होती माझे आई वडील उत्तम शिक्षक माझे वडील खूप चांगले शिक्षक आई शिक्षिका आणि घरात पूर्ण शैक्षणिक वातावरण होतं. माझ्या परिसरात आणि परिवारात सगळे शिक्षकच होते. मग मी 11वी 12वी सायन्स गडिंगजला केल्यानंतर मला प्रवेश मिळाला कर्नाटकात हुबळीला मेडिकलला. गंमत काय होती मी गेलो त्यावेळेला पहिले 6 महिने काय लेक्चर वगैरे मला आवडायचं ते सगळं सगळ्या सिस्टीम सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे कुठं काय एनाटॉमी फिजिओलॉजी. पण ज्या दिवशी डिसेक्शनला ती बॉडी फॉर्मॅलिन मध्ये ठेवलेली काढली आणि ती टेबलवर ठेवली मुलांनी उचलली त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की हा माणूस एक दिवस डेड बॉडी दिसते हा हा नक्की एक दिवस हालचाल करणारा माणूस होता आणि आज मी फाडून याच्यातलं काय बघणार आहे मला काय ते पटेना झालं. मी थोडासा उद्विग्न झालो आणि त्याच काळात एक 4 दिवस कॉलेजला सुट्टी होती मी गडिंगजला आलो. माझा एक मित्र आजही लिडिंग प्रॅक्टिशनर आहे गडिंगज मध्ये डॉक्टर उत्तम इंगोले एमडी मोठा प्रॅक्टिशनर आहे. मग आमचं बसणं उठणं त्याच्या बरोबर असायचं. तो म्हणला संजय एक गोष्ट अशी आहे की हे जर आवडत नसेल तर तुझं एक लक्ष आहे मी तुझ्याकडे बघितले लहानपणापासून की तू चांगला शिक्षक होशील चांगले डॉक्टर मिळतात पण चांगला शिक्षक होणे आणि पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन मुलांना काहीतरी चांगलं देणारा शिक्षक बनणे हे खूप अवघड आहे तर तू चांगला शिक्षक होण्यासाठी प्रयत्न कर. आम्ही डॉक्टर आहोतच मी डॉक्टर आहे म्हणजे तूच डॉक्टर आहे असं समज आणि तू चांगला शिक्षक बन. परत बीएससी जॉईन झालं बीएससी नंतर एमएससी बीएड एमएड या सगळ्या डिग्र्या मिळवत त्या काळात मी गडिंगजला जागृती हायस्कूल या शाळेत जॉईन झालो शिक्षक म्हणून. मग त्या शाळेत शिक्षक म्हणून जॉईन झाल्यानंतर मला उत्तम पद भेटला. आता तू म्हणला एक वेगळा शिक्षक म्हणून तुझी आयडेंटिटी निर्माण कर. 3-4 वर्षात त्या शाळेमध्ये मी वेगळी आयडेंटिटी विज्ञान प्रदर्शन आहे आणि त्याचबरोबर आंतर शालेय
जिल्हास्तरीय राज्यस्तरीय एकांकिका आम्ही पुण्यात बालगंधर्वलाही त्या काळात येत असू. म्हणजे 1989 ते 96 चा काळ आहे. माझ्या एकांक पहिल्या नंबरला असायच्या लहान मुलांसाठी लिहिलेल्या. आता उदाहरणार्थ न्यूटनच्या जे रिंग आहेत सात रंगाचे जे आहेत आणि तो पांढरा रंग होतो फिरवल्यानंतर न्यूटनची तबकडी ती यावर आधारित मी एक एकांकिका लिहिली की सात रंगांची सात भांडणं होतात चालू आणि त्यातून गाणी वगैरे टाकली मी त्याच्यात आणि त्या भांडणामध्ये मी न्यूटनचा रंगांविषयीचा रंग वर्णपटलाविषयीचा नियम मी एकांकिकेतून समजून दिला. असं धमाल विचारांची धमाल शास्त्रज्ञांची कमाल एक एकांकिका लिहिली. त्याच्यामध्ये तो राजा असतो तो खुळा असतो वेडा नेहमीप्रमाणे प्रधानजी शाना असतो दोन शास्त्रज्ञ फारच वेडे आहेत म्हणतात त्यांच्या नगरीवर बॉम्ब टाकूया तेव्हा राजा घाबरतो तेव्हा ते शास्त्रज्ञ म्हणतात आम्ही बॉम्ब टाकणार नाही आमच्या तीन वैज्ञानिक प्रश्नांची उत्तरे द्या. म्हणजे वगनाट्यात कशी वग असतो की सवाल जवाब वगनाट्यात कसा असतो ऐक प्रधान चतुरा सवाल माझा पहिला असं मी गाणी वगैरे लिहिली आणि एक दोन तीन असे प्रयोग ते शास्त्रज्ञ करून दाखवतात आणि प्रधान चतुर प्रधान असतो ते वैज्ञानिक पद्धतीने गाण्यातून उत्तरे देतो आणि ते राज्या बॉम्ब पडण्यापासून वाचतं असे धमाल कल्पना. आणि ती त्या काळात डॉक्टर जयंत नारळीकर गडिंगजला मराठी विज्ञान परिषदेचं संमेलन होतं त्यासाठी ते आले होते आणि त्यावेळेला त्यांना ते 1993-94 ची गोष्ट आहे त्यावेळेला त्यांना एवढं आवडलं की त्यांनी माझं जवळ बोलावून कौतुक केलं. ह्या असं सतत काहीतरी असं डोक्यात आजही चालू असतं की मुलांना समाजाला वेगळ्या पद्धतीनं काय देता येईल सुरू आहे. आणि ह्याच्यातूनच आम्ही जेव्हा कल्पना चावला विज्ञान केंद्राची निर्मिती केली तेव्हा ह्याच्यातून 2005-06 ला आम्ही एक चित्रपट काढला विज्ञानाची धमाल त्यालाही नाव दिलं. आता गंमत अशी आहे न्यूटन एडिसन आणि गॅलिलिओ म्हणजे गॅलिलिओचा काळ वेगळा आहे एडिसनचा वेगळा आहे न्यूटनचा ही तिन्ही शास्त्रज्ञ मुलांना भेटतात आणि मराठीमध्ये धमाल प्रयोग करून दाखवतात गाणी म्हणतात असं खूप छान केलेला प्रयोग आमच्याकडे तो पिक्चर आजही आम्ही शाळेमध्ये दाखवतो असं काहीतरी ते चालू. खूप छान खूप छान सर. मुलं विज्ञानाचा विषय हा फक्त अभ्यासाचा विषय म्हणून बघतात मार्कांपुरतं लक्ष देतात नंतर पालक त्याच्याकडे एक ऍडमिशन मिळवून देणारा विषय म्हणून बघतात आणि समाज जो आहे तो मुले म्हणजे देवाघरची फुलं म्हणून अंधश्रद्धेची विजर होतो आणि आपल्याकडचे जे म्हणी वाक्प्रचार वगैरे ते हेच काम करत तर आणि आपण कार्यकारण भावाकडे जात नाही आणि त्यामुळे बहुतांश अंधश्रद्धेकडे वळतात. आपल्याकडच्या गाण्यांनी सुद्धा ते काम केलेलं आहे तर याच्यासाठी आपल्याला काय करता येईल की अंधश्रद्धेकडे न वळता श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा न होता तिथे विज्ञानाची बीज कशी रोवली जातील. भारताच्या आपल्या संविधानामध्येच वैज्ञानिक दृष्टिकोन याला महत्व दिलेलं आहे. आता झाले कसं आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सरांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल इतकं छान पुस्तक लिहिले आहेत आणि इतक्या छान गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि प्रयोगातून सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण भाव न जाणता आपण ते स्वीकारत असतो. आता बघा तुमचा माझा सगळ्यांचा जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपल्याला तोंडात कोणी तीर्थ घालत नाही किंवा गाभाऱ्यात त्या बाळाला नेऊन ठेवत नाही. आपल्याला लगेच देवीचं टीका लावतात लसीकरण करतात पोलिओ ट्रिपल हे डोस देतात. मग मला असं म्हणायचं आहे की त्या बाळाला तुम्ही पहिला संस्कार केलाय पहिलं टोचलंय ते विज्ञानच टोचलेलं आहे का विसरता तुम्ही. मग विज्ञानामुळेच त्या बीसीजी जी काय काय लसीकरण आपल्याला झालंय त्यामुळे आत्ताच्या करोनाच्या कालखंडामध्ये आपली इम्युनिटी पॉवर वाढलेलीच आहे. हो ती ते लसीकरण आपल्या शरीरात कुठेतरी भिनलेलं आहे ना रोगाला. हा रोगाशी प्रतिकार करायचं पण हे विसरतो आपण आणि नको त्या गोष्टीच्या मागे लावतो. ही एक मानसिक विकृती आहे. आपण घाबरलेला असतो कुणीतरी सांगतं हे बाबा हे असं आहे. लहान मुलाला बागुल बोवा कुठं आहे बागुल बोवा येणार आहे अशी भीती दाखवली जाते. त्यातलं एखादं लहान पोरग म्हणतंय छोटं बाळ म्हणतंय ए आई ते बागुल बोवा येणार येईपर्यंत मी जागतो दाखव मला बागुल बोवा दाखव मला बागुल बोवा मला बागुल बोवा बघायचा आहे. पण आपल्याकडे त्या लहान मुलांच्या बऱ्याच संवेदना या भीतीनंच मारल्या जातात. बघ देव बाप्पा तुला त्रास दिलं देव बाप्पा हे करते खा खा आधी दूध भात खा बरं. म्हणजे ही आणि भीती आणि वरती दाखवायची. एका शाळेत गेलो आमचा सगळी टीम आम्ही वेगवेगळ्या शाळेत फिरतो तर त्या शाळेची प्रार्थना होते सांभाळ देवा तुझ्या लेकरांना.
आता लेकरांना ते देव सांभाळणार जर असेल तर ते आई बापाने शाळेत तरी कशाला घालायचं, बसून ठेवा ना देवळात. म्हणजे तिथं देखील अर्थपूर्ण प्रार्थना निवडणं हे देखील त्या शाळेचं काम असतं ना. म्हणजे हा संस्कार जो आहे हा संस्कार, म्हणजे मला असं वाटतं की आम्ही प्रगत देश आहेत, जर्मनी सारखा जो इंडस्ट्रीमध्ये आता तुम्ही सगळे उद्योजक आहात तर त्यांच्या मशिनरी बऱ्याच ठिकाणी तुम्ही वापरत असाल, तर तिथं अंकलपी मध्ये जी फॉर गियरच असणार ना फॉर गियर. आणि आमच्या अंकलपी मध्ये जी फॉर गणपती की त्याला मी तुम्ही कोणी बघितलेलं नाही. काल्पनिक गोष्टीवर कितीतरी आपण जगतो. माझ्याकडे लहान मुलं येतात मला विज्ञान केंद्रामध्ये, मला म्हणतात की सर देवानं माणसाला निर्माण केलं तर देवाला कोणी निर्माण केलं. मग आमच्याकडे बरेच मॅकॅनो आहेत मूर्ती बनवणाऱ्या. मग मी म्हणतो याच्यातनं तू गणपती बनव. गणपती कुणाला, या महाराष्ट्रामध्ये दोन गोष्टी घडतात, एक तर गणपती छान तयार करतात माणसं हातानं, काही कासना माती दिली की गणपती करतात, आणि पेन आणि पेन्सिल दिली की शिवाजी महाराजांचं चित्र काढतात. इतकं आपल्याला त्या गोष्टींबद्दल आत्मीयता प्रेम आणि आदर आहे. मग तो गणपती तिनं तयार केला, चित्र खूप छान तयार केलं असं लाकडाच्या पट्ट्या वगैरे जुळून, आणि म्हणाले छान झाला गणपती बघा या सर. मग मी बघितला आणि सांग म्हणलं आता गणपती कोण तयार केला. मग मी तू कोण आहेस. मग माणूस आहे, माणसानं तयार केले. म्हणजे मुलांना हे सगळं पटवून देण्याचं काम पालकांचं आहे. आणि आपणच बऱ्याच गोष्टीच्या भीती घालत असतो. आज कुठेही तीर्थयात्राच्या सहलीला त्या मुलांना नेतो, साष्टांग नमस्कार कर म्हणतो, अनेक गोष्टी. पण जवळ एखादं विज्ञान केंद्र आहे, वैज्ञानिक गोष्ट आहे, कारखाना आहे, ते नेऊन नाही दाखवणार. हे मात्र इथं नेऊन दाखवणार. आजही त्यासाठी आग्रह आहे. शाळेच्या जरी सहली बघितल्या, आजही मंदिरात जातात, वेगवेगळ्या तीर्थस्थळी जातात. हे बदललं पाहिजे असं मला वाटतंय की त्याशिवाय वैज्ञानिक दृष्टिकोन येणार नाही. आणि आपण पालक म्हणून फार प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आणि ती लहान मुलं आहेत त्यांना कसं सांगल तसं ना, कारण त्यांच्या मनामध्ये जात धर्म पंत हे काही लहान मुलांच्यात नसतं. ती वर्तमानात जगत असतात. वर्तमानात जगणाऱ्या लहान मुलांना डिवचण्याचं काम पालक, तुम्ही, आम्ही, शिक्षक करत असतो. त्यांना कॅटलॉग वरची जात दाखवून देतो. मग हे बरोबर नाही असं मला वाटतं. कुठल्या वैज्ञानिकाने आपली जात दाखवली हो. आज एडवर्ड जेनरने देवीची लस टोचली, तो कोणत्या जातीचा होता, धर्माचा होता, यापेक्षा मानव धर्म वाचवणारा होता हे लक्षात का घेत नाही आपण. आता करोनाची ज्या टीमनं किंवा ज्यांनी लसीकरण शोधलेलं असेल त्यांनी कुठं जात धर्म बघितला का, देश बघितला? त्यांनी शोधलेली लस आपल्याला सगळ्यांना मिळणारच आहे ना. म्हणजे या पलीकडे काय जायचं आहे हे आपण पालकांनी ठरवलं पाहिजे. आपल्याला मुलाला काय द्यायचं आहे. बरोबर. आपण बोलताना फक्त हे शास्त्र आहे असं करायला पाहिजे, ते शास्त्र असतं असं म्हणतो, पण खरं शास्त्र आपण शिकत नाही किंवा त्याच्या त्याची काय गरज नाही. मी तर म्हणतो न्यूटन साहेब जन्मापासून मृत्यूपर्यंत तुमच्या माझ्या बरोबर न्यूटनच आहे. बरोबर. ऍक्शन कुठल्याही ऍक्शनला न्यूटन. आता हा प्रकाशाचे हे गुणधर्म त्यांना सांगितले नसते तर तुम्ही मी दिसलो पण नसतो. आता तुम्ही तुमच्या हातात पेन आहे, ते पेनानं लिहायला जा कागदाचे वर ते न्यूटन फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ तिथे चालवतो. जेवताना घास भरवता, घास घेता, तिथे देखील न्यूटन लॉ चालवतो. ब्रश कुठल्या गोष्टी न्यूटनचे नियम नाहीत. मग हे जगण्याचे नियम न्यूटनचे आहेत हे आम्ही शिकवत नाही. आम्ही ते तीन नियम पाठ करायला शिकवतो आणि मार्ग. इव्हन बाळाच्या जन्माआधी जी आईची तपासणी केली जाते ते सोनोग्राफी यंत्र आहे, ते सुद्धा विज्ञानाचीच देणगी. आणि त्या बाळाच्या, बाळ जे गर्भामध्ये असत त्याच्या भोवती एवढा प्लॅसेंटा आणि तिथं गर्भ जल असत, ऐकू जाते म्हणे. आता काय कुणाला काय सांगायचं, इतकी परिस्थिती गंभीर आहे. मात्र येणारी पिढी ही विज्ञानवादी आहे नक्की जाणतो मी. कारण तुम्ही तुमच्या घरात असणाऱ्या लहान मुलांना हा मोबाईल द्या, तुम्हाला जेवढी फंक्शन माहित नाही तेवढी फंक्शन माहित आहेत. कॉम्प्युटर कसा ओपन करायचं, कॉम्प्युटर एखादं फंक्शन पटकन काढायचं हे माझ्यासारख्या मोठ्या माणसाला माहित नाही पण लहान मुलांना माहित आहे. म्हणजे विज्ञानवादी आहे. फक्त त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञानातला कार्यकारण भाव जाणून घेण्याचं महत्व तेवढं देण्याचा तुम्ही काय करा, प्रयत्न करा. आणि ही जबाबदारी तुमची आमची आहे. मुलं खूप हुशार आहेत. अगदी अगदी सर. आता मला तुमच्या आणि आपले माननीय अब्दुल कलाम सर यांची जी वृद्ध भेट झाली त्या भेटीबद्दल तुम्ही सांगा. आणि तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, डॉक्टर चिपळूणकर पुरस्कार आहे, राष्ट्रपती पुरस्कार आहे, तर या पुरस्कारांमधन तुम्ही काय प्रेरणा घेतली असं उत्तर तुम्ही द्या.
सन 2001 राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस नवी दिल्ली होते, नवी दिल्लीला होती, आणि त्यावेळेला भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब होते आणि त्यांचे विज्ञान सल्लागार डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर होते. आणि त्या काळामध्ये सरांचं पुस्तक विंग्स ऑफ फायर, हा विंग्स ऑफ फायर हे सगळीकडे गाजत होत. आणि आमचा एक प्रोजेक्ट, मी त्या काळात टिळक हायस्कूल कराडला, म्हणजे शिक्षण मंडळातच आज मी सर्व्हिसला आहे कराडच्या शिक्षण मंडळात. आणि या शिक्षण मंडळाची एक शाखा, म्हणजे आज त्याला 100 वर्ष पूर्ण झाली, या टिळक हायस्कूल मध्ये मी शिक्षण शिक्षक म्हणून काम करत होतो विज्ञानाचा. आणि आम्ही जो प्रोजेक्ट केला होता त्याला राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाला होता आणि आमची राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसमध्ये निवड झाली होती. माझ्याबरोबर जी मुलं होती प्रसाद आणि तेजस, त्यांना मी म्हणालो की आपली निवड झाली छान आहे आणि आपण दिल्लीला जायचं आहे. दिल्लीला गेल्यावर आपल्याला सगळ्यात छान भेट होणार आहे त्या अब्दुल कलाम सरांची, तेव्हा तुम्ही अग्निपंख हे पुस्तक त्यांचं वाचा आणि आपण त्यांना भेटायचं. त्या मुलांनी ते वाचलं आणि आम्ही 1 जानेवारी 2001 ला त्या राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसमध्ये होतो. खूप गर्दी होती पेंडॉलच्या समोर, अजून कार्यक्रम सुरू व्हायचा होता आणि माझी नजर भिरभिरत होती आणि समोर अब्दुल कलाम सर पुढच्या रांगेत बसलेले दिसले. आता आम्हाला काय होतं, सिक्युरिटीनं माझ्याकडे जो कॅमेरा होता SLR तो काढून घेऊन मला एक आयडेंटिटी दिली होती, कारण आम्हाला फोटो काढायला अलाउड नव्हतं. मग आम्ही त्या वार्ताहरांच्या कक्षातून आम्ही आत मुलांना घेऊन मी त्या दोघांबरोबर प्रवेश केला, म्हणजे आम्ही तिघ जण गेलो आणि अब्दुल कलाम सर जिथे बसले होते तिथं समोर गेलो आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. मुलांनी ते केलं, मग माझ्या गालाला त्यांनी हात लावला, मला खांद्याला हात लावला आणि कुठून आलात म्हणून असं विचारलं त्यांनी. तेव्हा मी सांगितलं आता कराड आणि यशवंतराव चव्हाणांचं गाव, YB चव्हाण साहेबांचं गाव जे आहे त्या गावचा मी आहे, टिळक हायस्कूलला टीचर आहे आणि हे दोन माझे स्टुडंट आहे ते सांगितलं. त्यांना खूप बरं वाटलं. मग त्यांनी एक आम्हाला डायरी दिली आणि ऍज अ टीचर तुम्ही काय करू शकाल. मग मी त्या डायरीमध्ये लिहिलं, त्यांची ती सवयच होती भेटणाऱ्या व्यक्तींना असं काय लिहून द्यायचं, तर त्याच्यामध्ये लिहून दिलं की मी तुम्ही जी मिसाईल्स टेक्नॉलॉजी केलेली आहे आणि देशासाठी या संरक्षण भिंती उभ्या केलेल्या आहेत, रॉकेटची टेक्नॉलॉजी केली, याच्यासाठी मी माझ्या मराठीतून, शुद्ध मराठीतून माझ्या भागात प्रसार करेन, किती महत्वपूर्ण काम आहे, मी मॉडेल्स बनवेन प्रसार करेन असं लिहून दिलं. मुलांनी शिकून देश सेवक बनेल, राष्ट्राची सेवा करेल असं लिहून दिलं सगळं. आणि मग मी सरांना म्हणालो की सर आता आपण तर भेटलोय दोघही, मुलंही भेटलेत, पण काय झालंय सिक्युरिटी आमचा कॅमेरा काढून घेतलाय आणि आम्हाला काय तुमच्या बरोबर फोटो काढता येणार नाही, तर तुम्ही आम्हाला फोटो काढायचं आहे तुमच्या बरोबर. बर म्हणाले, आता उद्या 2 जानेवारी आहे, संध्याकाळी 6 वाजता याच पेंडॉल मध्ये इग्नायटेड माइंड या विषयावर माझं स्लाइड शो आहे, या स्लाइड शो ला तुम्ही हजर राहा म्हणाले, माझं लेक्चर ऐका आणि सगळं हिंदी इंग्रजी असं ते माझ्याशी बोलत होते आणि मग आपण फोटो काढूया. बर म्हणजे मग आम्ही लवकरच आमचं एक्सपेरिमेंट सगळ्यांना डेमॉन्स्ट्रेशन करून 5:30 म्हणजे आम्ही पेंडॉल मध्ये सगळ्यात पुढच्या रांगेत बसलेलो अगदी जाऊन मी आणि मग ते लेक्चर सुरू झालं. त्या काळात ते LCD प्रोजेक्टरचं लेक्चर म्हणजे खूप भारी वाटलं, मोठी भव्य स्क्रीन होती ती आणि सर लेक्चर देत होते, इतकं सुंदर बोलत होते इग्नायटेड माइंडसवर. आणि ते लेक्चर चालू असताना कदाचित त्यांनी आम्हाला बघितलं असणार स्टेजवर, नाही पुढे बसलेत मंडळी. आणि लेक्चर संपल्यावर ते आभार प्रदर्शन वगैरे नेहमीप्रमाणे झाले असेल आणि मग त्यांनी त्यांचे जे गार्ड होते सिक्युरिटी, ते सिक्युरिटी गार्ड्स ना बोलवलं आणि म्हणजे ओ सामने टीचर बैठे और उनके साथ दो स्टूडेंट बैठे उनको यहाँ भेज दो, हम तस्वीरें निकालने वाले. स्टेजवर आम्हाला बोलून घेतलं, मग आमचे फोटो त्यांनी त्यांच्या पर्सनल फोटो वापरला काढायला वगैरे सांगितले. मला सांगण्याचा उद्देश असा आहे की एवढा मोठा माणूस की त्यांनी 24 तासाहून अधिक वेळ एवढी छोटीशी आमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्हाला लक्षात ठेवला. आणि तो जो स्पर्श आहे गालाला लावलेला, खांद्याला लावलेला, मी आजही विसरलेलो नाही, त्या हाताचा स्पर्श आजही मला जाणवतोय. त्यानंतर आम्ही अब्दुल कलाम सरांना बारामतीला, पुणे या ठिकाणी भेटलोय, गडिंग्जलाही ते सिम्बॉसिसच्या एका कार्यक्रमाला आले तिथेही भेटलोय. पण त्या माणसांनी जे काम केलेलं आहे, म्हणजे आजही जर विचारलं तर अब्दुल कलाम हे आपल्या हृदयातले राष्ट्रपती आहेत, हृदयात भारतीयांच्या हृदयात असणार एक मोठं आदराचं स्थान म्हणजे अब्दुल कलाम सर.
खरच खरच नंतर मग कल्पना चावला विज्ञान केंद्राची निर्मिती आता तो पुढील प्रश्न मला जर घेतला ज्याची चित्त थरारक भेट होती एकदम मी समजू शकते आमच्या अंगावर काटा येतो संवेदनशील आणि प्रेमयुक्त भीती असं त्यांच्या डोळ्यामध्ये आमच्या बद्दल प्रेम दिसत होत खूप खूप खूपच छान म्हणजे तुम्ही सांगताय तर ते चित्त थराक पूरक पण आणि ते जी काही वृद्ध भेट होती ती जाणवती आम्हाला इथे हो त्यांचा आणि आमचा ऑक्सिजन नाकातन बाहेर पडणारा येणारा एकत्र झाला असेल माझ्या रक्तात अगदी अगदी मानतो असं वैज्ञानिक याच्यामध्ये मानतो आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की ज्या माणसाने परिसरात स्पर्श केलाय अशा माणसाशी आता आम्ही बोलतोय इथे एक रॉकेट दिसतंय तुम्हाला हे हे गोल्ड प्लेटेड आहे हे गोल्ड प्लेटेड रॉकेट आणि बऱ्याच वस्तू अब्दुल कलाम सरांनी आम्हाला भेट दिलेल्या आहेत किती छान कलाम सर आपल्या बरोबरच आहेत सतत हो सतत बरोबर आहेत इथे आमच्या विज्ञान केंद्रात मोठा स्टॅच्यू लावलेला आहे त्यांचा करून अगदी अगदी त्यांचा आशीर्वाद आपल्या बरोबर हो सर आता कल्पना चावला विज्ञान केंद्र हे नाव मिळवणं खूप अवघड होत पण ते नाव मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न सोडले नाहीत आणि तुम्ही कल्पना चावला यांच्या वडिलांचा पत्ता शोधून काढलात त्यांची भेट घेतली आणि त्यांचे तुमचे ऋणानुबंध निर्माण झाले आणि तुमचं जे काही केंद्र आहे त्याला कल्पना चावला विज्ञान केंद्र असं नाव तुम्ही देऊ शकलात तर हा जो सगळा छान प्रवास आहे तुमचा म्हणजे याच्यामध्ये पण मला एक नकळतपणे एक उद्योजकच वाटत उद्योग उद्योगच आहे कारण माणसांना भेटणे मनात विचार येणं आणि त्याची कास धरणं आणि चिवटपणाने ते झुंजत राहणं हे खूप अवघड गोष्ट आहे पण ती तुम्ही साध्य केली तर त्याविषयी सांगा 2001 ला मग आम्ही ते डायरीत लिहून दिलं सरांना आणि विसरून गेलो फोटो दाखवत हे करत सगळ्यांना अब्दुल कलाम मला भेटले जरा कमी झालेत वयानुसार नाही तर माझे खूप मोठे केस होते अब्दुल कलाम सर यांच्या भेटीनंतर 1 फेब्रुवारी 2003 ला कल्पना चावलाच्या कोलंबिया या यानाला जो ऍक्सिडेंट झाला आणि कल्पना चावला सह ते सातरी अंतराळवीर अनंतात विलीन झाले माणसाच्या शरीराची राख करणारा अग्नी तयार आहे परंतु माणसाच्या विचारांची आदर्शाची राख करणारा अग्नी अजून तयार व्हायचा आहे कल्पना चावलानं आम्हाला विचार दिलाय स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे आणि तो शोधण्याची जिद्द आणि धैर्य पाहिजे माझं स्वप्न मग ठरलं की आपल्याला विज्ञानवादी चळवळीत भाग घ्यायचा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांना सांगायचा तर आपण एक व्याख्यान तयार करूया मग टू स्काय टू स्पेस वेद अवकाशाचं हे व्याख्यान तयार केलं आणि मी गावोगावी जाऊन ते व्याख्यान देऊ लागलो या व्याख्यानामध्ये मॉडेल्स होते रॉकेट्स होते विमान होते राईट बंधूंचं विमान होतं आणि सॅटेलाइट सगळं असं जवळजवळ 30-40 मॉडेल्स घेऊन मी जायचं आणि OHPच्या सहाय्याने ते लेक्चर्स द्यायचे शाळा महाविद्यालय लोकशिक्षण व्याख्यान मला ज्ञानेश्वरी पारायण तुकाराम गाथा पारायण हिथं देखील मी देऊ लागलो आणि माझ्याकडे एक स्कूटर होती त्या स्कूटरवरती खचाखच भरलेला असायचं नंतर मी एक 800 कार घेतली सेकंड हँड त्याच्यामध्ये ते सामान भरून मी कसा तरी बसलेला असणार आणि गावोगावी जाऊन लेक्चर द्यायचं मग आमच्या ग्रुपमध्ये असं म्हणलं तू लेक्चर चांगलं देतोस पण लोक त्यावेळेपर्यंत म्हणतात हो खूप छान खूप छान खूप छान पण काय प्रश्न विचारला तर ऐकता येत नाही मग आम्हाला ग्रुपमध्ये सगळे आमचे मित्र आहेत माझी मिसेस आहे सौनेहा पुजारी माझे मित्र आहेत डॉक्टर शंतनू कुलकर्णी डॉक्टर पाटील सर कदम सर कुंभार सर ही सगळी मंडळी आम्ही एकत्र आलो आणि मग मला म्हणजे आपण काय करता येईल मग मी त्यांना म्हणलं आपण कल्पना चावलाचं एक स्मारकच बनवूया डॉक्टर कल्पना चावला बाल विज्ञान केंद्र मग आमचं सर्वांमध्ये ठरलं की बाल हा शब्द काढूया हे विज्ञान केंद्र सर्वांसाठी बाल नको सगळ्या योग स्टेजसाठी मग विज्ञान केंद्र झालं आणि मग आम्ही ट्रस्टीकडे ते घटना तयार केली आणि आमची ट्रस्टी तयार केली आणि सातारा जिल्ह्याच्या ट्रस्टीकडे गेलो तेव्हा ते ट्रस्टी म्हणाले ही इंटरनॅशनल पर्सनॅलिटी आहे तुम्हाला हे नाव देता येणार नाही मग काय करावं लागेल म्हणलं त्यासाठी तर त्यांचे पॅरेंट्स त्यांचे कोणीतरी नातेवाईक असतील त्यांचं एक लेखी पत्र आम्हाला आणून द्या आणि परमिशन मिळवा आता काय झालं होतं कल्पनाचा दुर्दैवी अंत झाला होता आणि त्या काळात ते आमच्याकडे तो टीव्ही देखील असं डिश अँटेना वगैरे काय नव्हतो ते उंच अँटेना करून लावायचं आणि ते कराडला एक दूरदर्शन केंद्र होतं त्या काळात त्यामुळे ते थोडंफार दिसायचं मी ते दूरदर्शनच्या बातम्यावर बघून बघून कल्पना चावला काय कळाली होती मला आणि लोकसत्ता इंडियन एक्सप्रेस सकाळ सारखे पेपर वाचून मला कळालं
आणि मग कल्पना चावलाचं जे अंतराळ संशोधन आहे ते संशोधन अब्दुल कलाम सरांनी केले, दोघांचंही अभ्यास एकच आहे एवढं माझ्या आता लक्षात आलं होतं स्पेस टेक्नॉलॉजी. मग मी म्हंटल आता कल्पना गेल्यावर तिच्या आई वडिलांचा पत्ता शोधूया कर्नालचा. मग तो पत्ता मी शोधला, त्या काळात माहिती या पेपर मध्ये वगैरे आले आणि अंदाजानं त्यांना हिंदीमध्ये जवळ 50-60 पानाचं मी हिंदीमध्ये पत्र लिहिलं. मला काय भावना आहे कल्पना चावला, हो 50-60 पानाचं पत्र आजही माझ्याकडे ते झेरॉक्स कॉपीज आहेत आणि मी ते पत्र पोस्टानं त्यांना पाठवलं कल्पना चावलाच्या वडिलांना. त्यांनी ते वाचून मला 4 पानाचं हिंदीमध्ये पत्र दिलं. मला आता ते सारखं मग पत्र वगैरे उलं, कारण आमच्याकडे तेव्हा टेलिफोन मोबाईल वगैरे असं काय नव्हतं. मग आता माझी त्यांची पत्र मैत्री झाली होती आणि इकडे तर परमिशन मागितली होती. आता पत्र रूपाने परमिशन मागणे हे चुकीचं आहे. मग लगेच येणारी दिवाळीची सुट्टी गाठली मी, माझी मिसेस नेहा, मुलगी ऐश्वर्या आणि अपूर्व, आम्ही मुलगा माझा, आम्ही चौघही दिल्लीला गेलो कर्नालला. आम्ही येण्याचं पत्र त्यांना टाकलं होतं आणि मग दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर त्यांची गाडी आम्हाला घ्यायला आली आणि आम्हाला कर्नालला घेऊन गेली आणि आम्ही त्यांच्या घरी 8 दिवस राहिलो. 8 दिवस राहिलो हो. मग कल्पनाच्या सगळ्या आठवणी, कल्पना गच्चीत बसून कशी आकाशाकडे बघायची, ती कुठं कुठं जायची, तिची शाळा कोणती, ती ट्रेकिंग कसं करायची, या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. मी अनेक ठिकाणी त्यांच्याबरोबर गेलो. तिची लहानपणीची इच्छा होती की विमान चालवायचं आहे, तर ते विमान कर्नाल एरोस्पेस सेंटर म्हणून एक आहे तिथं एरोनॉटिक छोटे विमान चालवायला शिकवलं जातं, तर ते ठिकाण मला नेऊन दाखवलं त्यांनी आणि तिची इच्छा होती म्हणाली, पण तिने ती अमेरिकेत जाऊन इच्छा पूर्ण केली. सगळ्या आठवणी. आणि मग रोज काय सकाळी ते पराठे काय, खाणं पिणं काय, आणि त्याचबरोबर त्या आठवणीनं माझी मिसेस, मुलं आणि पापाजी, आम्ही एवढे एकरूप व्हायचो, डोळ्यातनं पाणी कधी यायचं कळायचं नाही. कारण कल्पनाकडे साठी ते म्हणायचे, जब जब मैं आसमान की तरफ देखता हूँ तो मुझे मेरी बेटी की याद आती. समुच्च ब्रह्मांड मध्ये माझ्या मुलीची बरोबरी करणारा आजही कोणी नाही, इतकं खरं आहे ते, सत्य आहे. ती केवळ अंतराळवीर नव्हती, तर संवेदनशील महिला होती. हरियाणाचं पर्यावरण वाचवण्यासाठी अनेक कोट्यावधी रुपयाची मदत तिनं नासाच्या या माध्यमातून केलेली आहे आणि पशु पक्ष्यांवर प्रेम करणारी अशी कल्पना होती. तिच्या अनेक आठवणी आहेत, ज्या आठवणी अजूनही कोणत्याही पुस्तक रूपाने बाहेर आल्या नाही. तिच्या वडिलांच्याही अनेक आठवणी आहेत. तिच्या वडिलांनी बिझनेसमध्ये, जे तुम्ही सगळे बिझनेसमन आहात, त्यांनी काय प्रगती केली, तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर हे नेसत्या वस्त्रानिशी पंजाब शेव, पाकिस्तानमध्ये जे पंजाब आहे त्याच्यातलं शेवपुरा नावाचं गाव आहे, तिथून ही माणसं आली. चावला कुटुंबी आलं, जवळजवळ 300 ते 400 एकर जमीन तिथली त्यांची, अनेक गुरुढोरं, उद्योग व्यवसाय, किलो किलो सोनं घरात, असं श्रीमंत कुटुंब इथं आलं. कशात बसून? तर रेल्वेच्या वॅगन मध्ये बसून. आणि उतरलं कर्नालला. हा 13 वर्षाचा कोळा जीव बनारसीलाल चावला सर रेल्वेच्या उफरवर बसून आले 18 तास. कितीतरी माणसाचे मुर्दे बघताना त्यांनी बघितलं असेल, पडताना नुसतं गोळ्या लागून. आणि शेवटी 18 तासाच्या अशा विशिष्ट अवस्थेमध्ये काय झालं असं त्या कवळ्या जीवाचं. त्या प्रवासानंतर कर्नालला जेव्हा रेल्वे थांबली, सगळे प्रवासी पाण्यासाठी पळा लागले, तेव्हा हा मुलगा त्या उफरवरनं खाली पडला आणि रेल्वेच्या रुळामध्ये पडला, डोकं चाकाखाली. रेल्वे काय चालू नाही. मग मामा शोधत आले, त्यांना हा मुलगा सापडला. मग त्यांनी सगळ्यांनी ठरवलं या कर्नालला स्टेशनवरच राहायचं. जी माय माऊली म्हणजे बनारसीलाल चावला यांची आई म्हणजे कल्पनाची आजी किती श्रीमंत असतील आणि किती आहे, ते आता रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर 3 दगडाची चूल करून रोट्या करू लागले. घरचे दागदागिने संपले, विकले गेले. राहायचं कुठं? तर मशीद खाली झाली होती, तिथे राहायला गेले. कल्पना चावलाचे वडील उद्योजकच. पहा, त्यांनी येताना एक कात्री घेऊन आले होते. ती कात्री त्यांनी बेंड केली आणि निर्वासितांच्या छावणीमध्ये टिनाचे डबे पडायचे, डालड्याचे वगैरे, ते आणायचे, सरळ करायचे, त्याच्यापासून ट्रंका बनवायचे, पन्हाळे बनवायचे. त्यावेळेला हे संडासला वगैरे आउटलेट सिमेंटच्याही पाईपा नव्हत्या आणि आता तर प्लॅस्टिक अलीकडे आले 74 नंतर, त्याही पाईपा नव्हत्या, म्हणजे सिमेंटच्याही नव्हत्या. तर त्या पंजाब हरियाणा भागात टॉयलेट जे असायचे वरच्या मजल्यावर, तर तिथून ती घाण बाहेर यायची, तर त्याला त्या पन्हाळ्या जुळून ते सगळं ते काम करायचे. इतकं मला ते म्हणतात संजीव भैया,
जेव्हा आपण गंदगी का काम करतो ना तेव्हा आपल्यातला खरा समाजसेवक जागृत होतो. बाबा आमटेंनी तेच सांगितलेलं आहे. जेव्हा त्यांनी तो कुष्ठरोगी पडलेला नेला आणि त्याची सेवा चालू केली, महिला वाहून नेला, तेव्हा त्यांच्या मनातली घृणा संपली. घृणा संपणं हे महत्वाचं आहे. त्यानंतर कल्पना चावलाच्या वडिलांचं लग्न झालं, ते ट्रेनचा व्यवसाय करत असताना आणि त्यांनी कपड्याचा व्यवसाय चालू केला. घरोघरी उद्योजकता बघा कशी असते, आणि घरोघरी कपडे विकायचे आणि त्याच वेळेला सेकंड हँड वेस्पा स्कूटर घेतली. त्या वेस्पा स्कूटरला ते कपडे बांधून फिरत असताना एकदा टायरच फुटलं त्या छोट्या स्कूटरचं. 1952-53 चा काळ असेल, टायर कुठं मिळणार? टायर मिळण्यासाठी दिल्लीला ते गेले. दिल्लीला म्हणाले डनलॉप एमआरएफ कंपन्या अमेरिकेतून पाठवायला 1-2 महिने लागेल. मग या उर्दू शिकलेल्या, 6वी उर्दू शिकलेल्या या बनारसीलाल चावलानं आपल्या इंग्रजी जाणकार मित्रांना बोलवलं. रबराचं व्हल्कनायझेशन कसं केलं जातंय, रिबोल्डिंग टायराचं कसं केलं जातंय, साचा कसा बनवला जातो, हा इंग्रजी नोट्स आणि हे उर्दू मध्ये ट्रान्सलेट केल्या. आणि स्वतः त्यांनी त्या वेस्पा स्कूटरचं टायरचा साचा बनवला, टायर बनवलं आणि जम्मू काश्मीर नॅशनलाइज बँकेकडे गेले. मला म्हणाले कर्ज द्या. कर्ज कुठल्या बेसिसवर देणार? कर्ज उद्योग काढायला, तुमच्याकडे ना शेती बाडी घर, तुम्ही तर निर्वासित आहात, कर्ज दिलं नाही. मग जम्मू काश्मीर रोडला आजही तुम्ही गेला ती टपरी आहे पत्र्याची लाकडाच्या शेडची, तिथे ते टायर हाताने बनवू लागले. त्या काळात छोट्या रिक्षा, छोट्या चाकांच्या गाड्या, या स्कूटर्स वगैरे बंदच पडल्या होत्या. मशीन चालू पण टायर फुटलेला आहे. मग हाताने मॅनमेड टायर बनवून घ्यायला त्या भागातले लोक, पंजाबातले, त्यावेळेला हरियाणा नव्हतं, पंजाब हा प्रांत होता, तिथले लोक येऊ लागले आणि खूप गर्दी करू लागले. मी एक दिवस त्या जम्मू काश्मीर नॅशनलाइज बँकेचे जनरल मॅनेजरच तिथं चालू होती. कसली गर्दी आहे बघायला गेले तर दोन तरुण मुलं म्हणजे बनारसीलाल चावला आणि त्यांचे भाऊ, हे दोघं मिळून ते टायर बनवताना पाहिलं आणि मग ते म्हणाले तुम्हाला कर्ज आम्ही आता द्यायला तयार आहे. त्यांना हे प्रकार माहित नव्हता, कर्ज नामंजूर केलेला. मग त्या मॅनेजरला त्या शाखेच्या बोलून घेतलं आणि त्यांना म्हणजे आत्ताच्या आता माझ्या मी जाबीन आहे, मला कर्ज द्या. कर्ज दिलं आणि बापाजींनी मागे वळून बघितलं नाही, बरोबर जवळजवळ 2 वर्षात 20 एकर जागेमध्ये सुपर टायर इंडस्ट्री उभी राहिली. त्यानंतर 10 वर्षामध्ये प्रगती इतकी झाली, 200 एकर जागेमध्ये सुपर टायर इंडस्ट्री उभी राहिली कर्नालमध्ये. आणि डनलॉप एमआरएफ बोटे घालू लागली. भारतात अत्यंत जेवढी जेवढी मोठी शहरं आहेत त्या मोठ्या शहरामध्ये हे सुपर टायर इंडस्ट्रीचे शोरूम्स निघाले. जगामध्ये सगळीकडे त्यांची कॉर्पोरेट ऑफिस निघाली. उर्दू 6वी शिकलेला मुलगा इंजिनियर नाही काय नाही, उद्योजकांनी सगळ्यांनी ऐकावं, एवढे मोठे ते झाले. इन्कम टॅक्स 20 वर्षापूर्वी जवळजवळ 1.5 कोटीचा घरात ते इन्कम टॅक्स भरायचे आणि म्हणायचे मैं इतना सारा पैसा कमा रहा हूं, ऊपर साथ ले जाने की कोई स्कीम बताओ, अशी कुठली स्कीम नाही. आणि मग त्यांनी तिथल्या गोरगरीब मुलांसाठी त्या भागात शाळा काढल्या, महाविद्यालय काढली. कुणाकडूनही आजही त्या संस्थेकडे पैसे फी म्हणून स्वरूपात मुलांकडनं घेतले जात नाही. याच कल्पना चावलांचा उद्योजक म्हणून बघा तर ते श्रीलंकेला गेले होते, तेव्हा एक साखर कारखाना बंद पडला होता आणि त्यांच्या लक्षात आलं आपल्याला हरियाणात म्हणजे कर्नालला साखर कारखाना काढता येईल का, म्हणून 2 जहाजभर तो कारखानाच विकत घेतला. ही सगळी यंत्र सामुग्री जहाजात भरली आणि मुंबईला आले आणि जवळ 200-300 ट्रक भरले ते सामान आणि ते सगळे ट्रक कर्नालला रवाना केले आणि तिथे तो कारखाना उभा केला. म्हणजे उद्योजक काय असतो तुम्ही अगदी जवळून बघितलेला आहे. आणि ज्याचे पाय जमिनीवर आहेत असा मोठा उद्योजक मी बघितला आहे तो म्हणजे कल्पना चावलाचे वडील, सुपर टायर इंडस्ट्रीचे मालक. आज त्यांनी सगळं बंद केलेलं आहे. गोर गरीब अनाथ मुलांची, निराधार वृद्ध स्त्री पुरुषांची ते सेवा करतात. आज सरांचं पापाजींचं वय 90 वर्षाचं आहे, व्हीलचेअरवर ते आहेत, फरीदाबादला राहतात. माझे अनेक मित्र तिथे त्यांना जाऊन भेटून आलेले आहेत. याच कल्पना चावलाच्या वडिलांनी माझी ही विज्ञान केंद्राची संकल्पना जाणून घेतली आणि मला परमिशन दिली आणि ते म्हणाले देख संजू बेटा, मेरे पास बहुत सारे लोग आते हैं कल्पना दीदी का नाम लेने के लिए, लेकिन लोग गलत इस्तेमाल करेंगे इसका, लेकिन मुझे आप सही आदमी लगते हो. मैं सिर्फ आपको ही परमिशन दे रहा हूँ मेरे बेटी का नाम रखने के लिए. आणि त्यांनी आम्हाला त्या थोर अंतराळवीर, थोर भारताची कन्या, पहिली अंतराळवीर कल्पना चावला विज्ञान केंद्र हे नाव देण्याचं परमिशन कल्पना चावलाच्या वडिलांनी आम्हाला दिली. माझं गेलं असेल का सगळं बोलणं? हॅलो.
म्हणजे मी आता बोललेलं काहीच आहे झालेलं नाही का? नाही 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 सगळं ऐकू आलं. ओके म्हणजे परमिशन कशी दिली इथपर्यंत? अगदी. आणि 90 वर्षात हो मोठे हा मोठे उद्योजक आहेत ते कल्पना चावला. संपूर्ण तुमचा मुद्दा संपला. आणि पुण्यामध्ये एक सह्याद्री प्रॉडक्ट होतं म्हणजे आता तिथं शारदाश्रम वगैरे आहे बघा सिंहगड रोडला. पूर्वी सह्याद्री कारखाना होता तिथं काहीतरी केमिकल बनवलं जायचं. तर तिथं देखील मी कल्पना चावलाच्या वडिलांना घेऊन आलोय. ते काहीतरी केमिकल एक शोधत होते आणि ते केमिकलचा फॉर्म्युला तिथे त्यांना माहित होता. तिथं ते राहून अभ्यास करून ते केमिकल त्यांनी बनवलं. त्यावेळेला वय पापाजींचं 82 ते 83 वर्ष होत. हॅलो निशांत. हा बोला सर. अरे बघ ना काय दिसतंय सर. पुढचा प्रश्न विचारू? हा विचारा ना. तुम्ही मला माझं सगळं ऐकवलं ना? हो येस येस सर. ओके छान. ओके बोला. एक मिनिट आता बघ सर डिस्टर्ब झालं निशांत तर तू पुढचं हँडल कर मध्ये काय गॅप असतो. ओके ओके एक मिनिट. खूप असा गोंधळ ऐकायला होतोय बोलण्याचा. हा ते मी करतो थोडस हे करतो. कोणतरी माणसं मुलं दंगा करतात ते करतो ना ते ज्यांचं कोणाचं चालू आहे त्यांना मी म्यूट करतो. हो नाही पण आता नाही येत. हो आता नाही येत. हा ते व्यक्तीने मग तुम्ही बोलले की बोलले शोधायला गेला. सर पुढचा प्रश्न विचारते. विज्ञान आणि उद्योगाची सांगड आपण कशी घालू शकतो? एखादा जो उद्योजक असतो तर त्याला सरकार उद्योजक किंवा सरकार वैज्ञानिकाला प्रयोग करण्यासाठी ग्रांट किंवा फंडिंग देतात पण तेवढ्यापुरतच ते मर्यादित राहत. पण ते तेवढ्यापुरतच मर्यादित न राहता विज्ञान आणि उद्योजकता ही परस्पर पूरक कशी होऊ शकेल? नाही विज्ञान आणि उद्योजकता ही परस्पर पूरक आहेच. तुम्ही आज उद्योजकतेसाठी जेवढी म्हणून काय मशिनरी आणली ती विज्ञानाने निर्माण केली. ती विज्ञानाने निर्माण केल्यावर जी टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली ती सगळ्यांसाठी निर्माण झाली. बरोबर आहे ना? म्हणजे आता कोणतंही तुम्ही जो बिझनेस करत असाल साधा आहे कॉम्प्युटरचा लॅपटॉप जो आम्ही उदाहरणात घेऊया. हा लॅपटॉपची निर्मिती होण्यापूर्वी आपल्याकडे काय पीसी केवढा मोठा तो पीसी तो सेट असायचा. मग तो काय स्पेस शटल मध्ये वगैरे किंवा रॉकेट मध्ये घेऊन जाण्यास उपयोगी नसायचा. मग तर ते लॅपटॉपची निर्मिती या विज्ञानाच्या संशोधनातून झाली. ती स्प्रेड होण्यासाठी त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग होतो म्हणजे ती टेक्नॉलॉजी आली. आणि ही टेक्नॉलॉजीचा वापर आपण करू लागलो. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी विज्ञानाने निर्माण केल्या त्या आपण टेक्नॉलॉजीच्या स्वरूपात वापरतो. म्हणजे उद्योजकता ही विज्ञानाशी पूरक आहे. विज्ञानाचं बेस नसेल तर कुठलाही उद्योग चालणार नाही. तिथं विज्ञानच पाहिजे. कोणतंही घ्या साधं आपण एखादं सिव्हिल मधलं कन्स्ट्रक्शनचा उद्योग घेऊया. आता या सिव्हिल मधलं कन्स्ट्रक्शनचा उद्योग करताना जे मिश्रण करायचं आहे सिमेंट वाळू वगैरे याचं ते प्रमाण ठरलेलं असतं. ते गणित आहे. तर त्यानुसार केलं तरच ते ग्रेड बरोबर पडेल आणि ते होणार आहे. त्यानंतर तिथं साधा एखादा मिस्त्री गौंडी आपला काम करत असतो त्याला बघा तो ओणबा लावतो तो 90 डिग्री मध्ये पाहिजे वॉटर लेवल पाहिजे. या सगळ्या गोष्टी मी तिथे विज्ञान आलेलंच आहे. म्हणजे विज्ञानाशिवाय उद्योजकता अनंत काळापासून पहिल्या काळापासून कुठल्याही काळापासून पुढे गेलेली नाही. म्हणजे आता आपण विचार करूया चाकाच्या शोधाचा. चाकाचा शोध नंतर गाडी डेव्हलप झाली असेल पण चाकाचा शोध हा मूलभूत विज्ञान आहे. ज्या माणसाने तो ओंडका गरगडत येताना किंवा दगडाचे मोठे मोठे दगड अशी गुलोंगडावरून गरगडत येताना ज्याच्या मनामध्ये कल्पना सुचली ते विज्ञान झालं. आणि त्यानं मग ते चाक निर्माण केलं ती टेक्नॉलॉजी झाली. आणि ती चाकाच्या शोधाबरोबर ही सगळी उद्योजकता. आज चाकावरच सगळं चालतं ना. कुठलीही मशीन चाकाशिवाय नाही चालणार आहे. तर उद्योजकता आणि विज्ञान ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मी मानतो. छान. सर आता सौर ऊर्जा किंवा एरो प्लांट्स असे जे अनेक उद्योग आहेत
जे विद्यार्थ्यांवर आधारित दिसतं आपल्याला डायरेक्ट, तर असे अनेक उद्योग आहेत की विज्ञानावर डायरेक्ट आधारित आहेत, पण या पुढच्या काळामध्ये कोणत्या प्रकारचे उद्योग निर्माण व्हायची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? आपला भारत देशाचा जर विचार केला तर आपला देश शेती प्रधान आहे आणि या शेती प्रधान देशामध्ये आवश्यक आहे हे आधुनिक वैज्ञानिक शेती करणं आणि आपल्याला आपला देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या लोकसंख्येला जे उत्पादन लागणार आहे अन्नाचं ते विज्ञानानेच दिलेलं आहे. पूर्वीच्या काळी साधा आपण भुईमुगाच्या शेंगाचं उदाहरण घेऊया, या भुईमुगाच्या शेंगाला 6-6 महिने लागायचे, आज 90 दिवसात पीक येतं आणि शेत परत दुसरं पीक घ्यायला तयार असतं, हे विज्ञानानेच दिलं. तुमच्या माझ्या लहानपणी द्राक्ष आपण खात होतो तेव्हा अनेक काळ्या बिया असायच्या, म्हणजे द्राक्ष खाणं सुसह्य व्हायचं नाही, ते बिया सुंकायला लागायच्या. आज बिया न सगटच ते द्राक्ष कधी खातो हे कळत नाही, इथंही विज्ञान आलेलं आहे. म्हणजे ऍग्रिकल्चर जे उद्योग आहे हे शेती उद्योग आणि मग शेतीला पुढे आहे, माणसाला गरज आहे अन्नाची आणि फूड इंडस्ट्री मध्ये जास्त सध्या तुम्हाला जास्त उद्योजक घडताना दिसत आहेत, पडताना दिसत आहेत. त्यासाठी लागणारी जी मशिनरी आहे फूड इंडस्ट्रीसाठी किंवा ऍग्रिकल्चर एरिया ह्याच्यासाठी, ती तयार करणारा आपल्याकडे तंत्रज्ञ आपल्या भारतीय परिस्थितीशी निगडीत, म्हणजे जे तर तो तंत्रज्ञ आपल्या शिक्षणातून निर्माण झाला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. नाहीतर जिथं आपली एबीसी घ्यायची तर शाळेची फी मोफत, कॉलेजची फी मोफत, कास्टच्या ह्याच्यावर शिकायचं, मेरिट मिळवायचं आणि जायचं परदेशात पैसे मिळवायचं. अरे तू इतर हा ना, मग माझा कड ही तुकडीत शिकणारा विद्यार्थी मी महत्वाचा मानतो, कारण तो मुलगा शिकतो, साधा आयटीआय करतो, डिप्लोमा करतो आणि थोडे दिवस स्वतः कुठेतरी कारखान्यात कुठेतरी काम करतो पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी आणि गावाकडे येतो आणि छोटी इंडस्ट्री काढतो, प्रोडक्शन तयार करतो, 100-200 लोकांना तो रोजगार देतो, आई वडिलांनाही सांभाळतो, त्या 100-200 लोकांना सांभाळतो, त्या गावचा विकास करतो. त्या गावात पाणी नसेल तर पाणी आणतो, गावचा विकास करतो. तो मला विद्यार्थी जास्त पसंत आहे, तो मेरिटचा विद्यार्थी, तो स्वतःसाठीच जगला हो, तू गेला त्याची बुद्धिमत्ता दुसऱ्याला दिली, अशी असे मुलं नको आहेत माझ्या देशासाठी, माझ्या भारतासाठी असे विद्यार्थी हवेत की मेरिट पेक्षा मी माझ्या देशासाठी उद्योजक म्हणून काय काम करू शकतो. इथं माझ्या समोर जे अनेक उद्योजक बसलेले आहेत ते खरंच खूपच चांगली मंडळी आहेत, त्यांनी हाच विचार केलेला असावा की मी माझ्या बरोबर इतरांसाठी काय रोजगार निर्माण करू शकतो. आणि हे महत्वाचं ध्येय असणं महत्वाचं आहे. हो हो, तुम्ही सर तुमच्या एका विद्यार्थ्याचं सांगत होतात की लॉकडाऊनच्या काळामध्ये सध्याच्या काळाची गरज, तर त्याने एक सॅनिटायझर त्याचं निश्चित केलं आणि त्याच्यातून चांगली विक्री केली, म्हणजे हा एक त्याचा तो मुलगा आता जस्ट 10वी पास झालेला आहे आणि त्याच्या वडिलांचा असा फ्लेक्ससाठी लागणाऱ्या फ्रेम बनवण्याचा व्यवसाय आहे आणि आता लॉकडाऊनच्या काळात वडिलांचाही व्यवसाय बंद झालाय, घरामध्ये काय करायचं, तर या मुलानं ब्रेक पॅडल ब्रेक तयार करून पाय दाबल्याबरोबर सॅनिटायझरचे 2 थेंब पडतात, असं त्यानं बाटली दाबायचं, ती बाटली बरोबर प्रेस होते, 2 थेंब बाहेर येतात, असं त्यानं एक मशीन डेव्हलप केला छोटस पोर्टेबल 2 फुटाचं आणि त्याची विक्री केली. जवळजवळ त्याच्या वडिलांना त्यांना लॉकडाऊनच्या काळात फायदा 1.5 लाख रुपये पर्यंत मिळून घेतलेला आहे. दुसरा एक विद्यार्थी आहे, त्यानं इलेक्ट्रिक फिटिंगची कामं शिकली वडिलांच्या बरोबर जाऊन जाऊन, मग वडील एका कामाला आणि हा एका कामाला, दोन्ही कामाला जाऊन लॉकडाऊनच्या काळामध्ये अपार्टमेंटचं काम तर चालूच होती आतल्या आत बांधकाम, तर त्याच्यामध्ये त्यानं कामं करून दाखवली एवढ्या लहान मुलांना. म्हणजे मुलांची धडपड पाहिजे आणि कल्पना चावलाच्या वडिलांनी 13व्या वर्षी धडपड करून केवढा मोठा उद्योग उभा केला, तेवढा मोठा. आपण हे सगळे आदर्श ठेवणं अतिशय महत्वाचं आहे, आपल्या मुलीला उद्योजक बनवणं आणि दुसऱ्याला रोजगार मिळवून देणारा उद्योजक काळाची गरज आहे. म्हणजे जसं तुम्ही तुमच्या 2 छोट्या विद्यार्थ्यांचं उदाहरण सांगितलं, त्यांच्यापासून ते कल्पना चावला यांच्या वडिलांपर्यंत ते मोठे असे उदाहरण आहेत की जे स्वतःसाठी सुद्धा त्यांनी काहीतरी निर्माण केलं आणि रोजगारही निर्माण केले. असं आपण उद्योगामध्ये करू शकतो की फक्त स्वतःसाठी न जगता आपण आणखीन
लोकांसाठी रोजगार निर्माण करू शकतो आणि जी की भारताला गरज आहे भारतासारख्या. खरं आहे, म्हणजे इथं जे उद्योजक बसलेले आहेत त्यांनी हे काम केलेलं आहे म्हणून मला सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानावसे वाटतात की त्यांनी ही देशसेवाच केली आहे. आज बघा प्रत्येकाच्या कारखान्यामध्ये प्रत्येकाच्या उद्योजकामध्ये एक 10-15-20-25 लोक काम करतायतच ना. एवढ्या लोकांना तुम्ही रोजगार मिळवून दिले, कुणाच्या 100-200 पण असू शकतील. आता सर या उद्योगाला धरून आणि विज्ञानाला धरून पुढचा प्रश्न आहे की विज्ञानाचा आणि शोधांचा खूप उपयोग मानव करून घेतो, फायदा करून घेतो, पण त्या नादामध्ये म्हणजे फायदा करून घ्यायच्या नादात कधी कधी बळी पण पडतो आकर्षणाला, लोभाला, आणि त्याचे चुकीचे तोटे होतात की अपेक्षित उपयोग केला जातो आणि त्यामध्ये विज्ञान होरपडलं जातं. तर एखाद्या व्यावसायिकाने हा समतोल कसा सांगतो? व्यावसायिकांना पहिल्यांदा आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचा विचार जर केला तर त्यांना तिथल्या परिस्थितीला, तिथल्या लोकांना काय आवश्यक आहे हे देणं गरजेचं आहे. त्यामुळं कुठल्याही, मला तरी व्यावसायिक असे वाटतात की ती दूरदृष्टी असणारीच माणसं त्याच्यात पडलेली असतात की असे कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपला व्यवसाय कसा छान होईल आणि आपला व्यवसाय समाजभिमुख कसा होईल, आपल्या बरोबर इतरांचा फायदा कसा होईल हेच पाहत असतो आपण. त्यासाठी त्या व्यावसायिकामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असणं अतिशय महत्वाचं आहे. हा, नेटवर्क मग मला आवाजही नीट येत नाही. येतोय सर आवाज? हा हा, आवाज एको टाइप येतो. एको एको टाइप बोला. आता आला का? हा येतोय, बोला. आता येतोय. ठीक आहे ठीक आहे. विज्ञानाचा आणि शोधाचा उपयोग करून मानवानं खूप फायदा करून घेतला पण त्याचा अतिरिक्त उपयोग त्याच्यामध्ये विज्ञान होरपळलं जात कधी कधी. तर विज्ञान याचा आपण एका व्यावसायिकाने समतोल कसा साधला पाहिजे? म्हणजे उदाहरणार्थ प्लास्टिकचा शोध लावला पण प्लास्टिकचा आता इतका अतिरिक्त उपयोग होतोय की आता आपल्या मानेभोवतीच त्याचा जसं काही ते गुंडाळ जात आहे आणि आपण त्याचे तोटे बघतोय आणि आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देण्याच्यातून असं आता वाटायला लागलंय. तर मग एखाद्या व्यावसायिकाने त्यांचा व्यवसाय उभा करताना हा समतोल कसा साधावा? ग्रेटा थुनबर्ग जी स्वीडनची मुलगी आहे, छोटी मुलगी, तिनं सांगितलंय आणि तर अतिशय महत्वाचं आहे की पुढच्या पिढीला तुम्ही काय देऊ जाणार या पृथ्वीवर. आणि त्यासाठी तिनं तिथल्या पार्लमेंट समोर उपोषण केलेलं आहे आणि मग जगातली सगळी लहान मुलं एकत्र आलीत आणि त्यांनी सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांना सांगितलंय की आम्हाला तुम्ही काय देऊन जाणार, प्लास्टिकच्या विळख्यात, प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली पृथ्वी देऊन जाणार आहात का पुढच्या? हे गांभीर्याने घेतलं पाहिजे. तर उद्योजक जे आहेत त्या उद्योजकांनी पर्यावरणपूरक उद्योग केले पाहिजेत आणि त्यासाठी आता बऱ्याच सरकारी देखील अटी आहेत पण ह्या अटींचं भान ठेवून स्वतः देखील अनेक गोष्टी करू शकतात. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उपयोगात कसं आणता येईल, धुरांचा प्रश्न आहे, प्रदूषणाचा प्रश्न आहे, प्रदूषकांचा प्रश्न आहे, या सगळ्यावर नियंत्रण कसं ठेवता येईल, हे हल्ली टेक्नॉलॉजी खूप डेव्हलप झाली, या टेक्नॉलॉजीचा उपयोग करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण शेवटी तो उद्योजक एक विज्ञानवादी आणि दुसरा पर्यावरणवादी असलाच पाहिजे. आणि हा आणि निर्मिती जी झालेली आहे त्या निर्मितीतला जो माल जो उरलाय किंवा निघालेला आहे जो माल खराब असा तर त्याच्यावर देखील प्रक्रिया करून परत त्याला कसं बनवता येईल व्यवस्थित, हे सगळे उद्योजक आता खूप चांगल्या रीतीने काम करतायत. आणि इथं असणाऱ्या बऱ्याच उद्योजकांनी आपल्या इंडस्ट्रीमध्ये या शुद्ध पाण्याचा पुरवठा वगैरे सगळं केलेलं आहे आणि मी बऱ्याच उद्योजकांकडे बघितलं की त्यांनी प्रत्येक वस्तू कारखान्यातल्या जिथल्या तिथं मिळतात. आज आपली घरामध्ये कात्री जर शोधायला झाली ती जर जागेला नसेल तर एक तास ते शोधण्यातच जातो. पण उद्योजकांच्या चांगल्या कारखान्यामध्ये ते S5 काय त्या स्कीमच्या जापनीज ती तत्व पाळली जाऊन जिथल्या तिथे ठेवलेल्या मी वस्तू पाहिलेल्या आहेत. एकातर ते उद्योजकाकडे गेलो होतो ते कारखान्यातील मेंबरना त्यांनी लायब्ररी केलेली आहे, कारखान्यातील सगळ्या कामगारांनी
सगळ्या तंत्रज्ञांनी पुस्तक वाचायची आणि महिन्याच्या अखेरीला पुस्तक काय कोणी छान वाचलंय त्याच्यावर बोलायचं. त्या पुस्तका वाचकाला देखील ते चांगली बक्षीस ती इंडस्ट्री देते. मी असे देखील उद्योजक बघितले की या पद्धतीनं तिथं असणाऱ्या प्रत्येक कामगारामध्ये पर्यावरण सांस्कृतिक देवाणघेवाण याच्याबद्दल देखील खूप चांगली कामं केलेली आहेत. आणि हे होत असतं प्रत्येकाकडून. प्रत्येक जण चांगला काहीतरी त्या पद्धतीने विचार करत असतो. केवळ पैसा मिळवणं आपला प्रॉडक्ट आणणं हे नाही. आता एक हा विळखा प्लास्टिकचा सोडाच, पण आता हा जो सोशल मीडियाचा विळखा आहे या कॉम्प्युटरचा आणि आपल्या हातात असणाऱ्या या छोट्या खेळण्याचा मोबाईलचा, तो फार मोठा विळखा आहे. आणि त्याचं बघा, वर्ष दोन वर्षात एक मोबाईल खराब झाला त्याचाही कचरा आता वाढा लागलेला आहे. त्याचं पुढे काय करायचं हाही मोठा गोंधळच आहे. सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या मुलांच्याकडे जर बघितलं तरुण पिढीकडे, ते नातेसंबंध विसरल्यासारखे वाटतात. मैत्री संबंधही प्रत्यक्ष त्यांना व्हॉट्सअपवर भरपूर फ्रेंड आहेत परंतु खरे फ्रेंड नाहीत अशी अवस्था आता झाली आहे. नातेवाईकांच्या लग्नाला हाय हॅलो, मृत्यूला श्रद्धांजली ही व्हॉट्सअपवरूनच कळून जाते. माणसा माणसातलं अंतर वाढवण्याचं या तंत्रानं विकसित केलेलं आहे. हे नको व्हायला. माणसं एकत्र आली पाहिजेत, विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, स्पर्श झाले पाहिजेत, माणसांची हस्तांदोलनं झाली पाहिजेत. ते न होता आपण त्या निर्जीव स्क्रीनवर वेळ घालत बसतो, पोट फिरवत बसतो, हे बरोबर आहे का? कदाचित मोठ्या गावांमध्ये आता पुण्यामध्ये आता ही जी मीटिंग चालू आहे आपली, तेव्हा लोकांना एकत्र येणे शक्य नाही. पण हे ठीक आहे, हा उपाय. पण कधीतरी एकत्र आलेच पाहिजे ना. मग कुठल्या तरी पर्यावरणाच्या केंद्रामध्ये एका छान ठिकाणी जाऊन आपण गप्पा मारत बसूया, आता दिवस तिथे काढूया, चांगला ऑक्सिजन घेऊया. हे सगळं आपण ठरवलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्यामुळे ही जी आता टेक्नॉलॉजी जी डेव्हलप होती ती प्लॅस्टिक पेक्षाही भयंकर आहे. आणि बघा ना, जुने टीव्ही आता कुठे गेले असतील, ते मोठे मोठे बॉक्स होते, त्याचा कचरा काय झाला असेल, त्याचं विघटन होणार नाही, विघटन होणार नाही, नॉन डिग्रेडेबल आहे. आणि हे सगळे सबस्टन्स वाढायलाच लागलेले आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल यासाठी, हाही विचार करणं अतिशय गरजेचं आहे ना. आज ही गंमत वाटते सगळी मोबाईलची. आज तुमच्या माझ्या घरात खराब झालेले 5-6 मोबाईल पडलेले आहेत, पहा. अगदी अगदी सहज. आणि मुलांना पूर्वी आपण मोबाईल घेऊ नकोस, लॅपटॉप घेऊ नकोस, कम्प्युटर समोर फार बसू नको असं म्हणायचो. पण त्याच मुलांना आता त्यांच्या वर्गाचा वेळ झाला की ऑनलाईन जा, ऑनलाईन जाता खेळायला. अंगणात कोण जात नाही, दारात जात नाही, बिल्डिंगच्या खाली जात नाही. ओबेसिटी एक प्रॉब्लेम वाढले, डोळ्याचे प्रॉब्लेम वाढलेले आहेत. आणि झोपा लवकर लागत नाही मुलांना. आणि आता ते कोरोनाच्या या संकटामुळे सगळ्यांना कंपल्सरी आई वडील म्हणतात की बाबा माझा लॅपटॉप घे, पण तुझा तो काय क्लास आहे तो जॉईन कर. आणि खरंच त्याच्यामध्ये ती मुलं त्या अभ्यासात रमलेत का, आणखी काय करतात, हे ऑब्झर्वेशन काय माहिती. हो, आणि लॅपटॉपवर अनेक गेम सुद्धा आहेत की जे मुलांना आकर्षित करतात असे. तर फार ब्रेन ड्रेन व्हायला लागला त्याच्यामध्ये, खूप अडचण. तुम्ही उपयोग करा, चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करा. बरोबर. आणि ते पण आता ते आपल्या पुढच्या आव्हान आहे. पुढच्या आव्हान आहे. प्लास्टिकच्या प्लास्टिक पेक्षा वेगळं आव्हान आहे. आणि त्या आव्हानाला आपण उद्योजकांनी सामोरं जाणं गरजेचं आहे. आणि कशा पद्धतीनं नवीन पिढीला हातात आपण पृथ्वी देऊन जाणार आहोत हा विचार करणं गरजेचं आहे. अगदी अगदी. सर, नाविन्याची ओढ ही एक व्यावसायिकातली आणि वैज्ञानिकातली समान गोष्ट आहे. कुतूहल, प्रत्यक्ष कृती, प्रयोग करून निष्कर्ष काढणे आणि ऐकू येत नाही या तत्वांवर आधारित एको व्हायला एको असतो. निशांत ऐकू येत नाही. निशांत ऐकू येत नाही. निशांत एको व्हायला लागलाय. निशांत आता ऐकू येते सर. हा येते. हा हा नाविन्याची ओढ. नाविन्याची ओढ ही एक व्यावसायिकातली आणि वैज्ञानिकातली समान गोष्ट आहे. कुतूहल, प्रत्यक्ष कृती करून निष्कर्ष काढणे आणि हायपोथेसिस या तत्वांवर आधारित एखादा वैज्ञानिक काम करतो. तर हीच तत्व एखाद्या उद्योजकाला कशी उपयोगी येतील? आता मी मग अशी तुम्हाला कल्पना चावलाच्या वडिलांचं उदाहरण सांगितलं. त्या काळामध्ये भारतामध्ये ट्रक, कार, अँबॅसिडर, मोठे मोठे ट्रॅक्टर याचेच टायर बनवले जायचे. पण या कल्पना चावलाच्या वडिलांनी 13 वर्षाच्या या मुलांनी ठरवलं की मला छोटं टायर बनवायचं. मी तो साचा तयार करणार हायपोथेसिस उद्दिष्ट त्यांनी तयार केलं. कसा बनवायचा? मग त्याच्यामध्ये त्यांना पहिल्यांदा उर्दू शिकलेल्या या मुलाला इंग्रजी येत नव्हतं. मग ते इंग्रजी जाणकाराकडे जाऊन त्या नोट्स काढल्या. मग ते तयार केलं
नोट्स वरनं त्यांनी रबर गंधक यांचं मिश्रण कसं हिट करायचं, त्याला किती टेम्परेचर द्यायचं हे जाणलं, साचा तयार केला, त्या साच्यामध्ये कशा लेअर्स असल्या पाहिजे रबराच्या कापडाच्या तारांच्या, हे देखील मी पापाजीशी खूप चर्चा केली. हे सगळ्या वैज्ञानिक पद्धतीने मांडणी केल्यावरच तयार झालं ना. सगळ्याच जो जो कोणताही उद्योजक असतो तो त्याची उद्योगाची मांडणी वैज्ञानिक पद्धतीनेच करत असतो. आता फॉर एक्झाम्पल, एक छोटा उद्योग म्हणजे आता तो मोठा झालेला आहे, पापडाचा उद्योग घेऊया आपण. पापडाचा उद्योग किती प्रमाणामध्ये आपण त्या पापडासाठी लागणारं मटेरियल घेतलं, उडीदाची डाळ असू द्या, इतर मटेरियल असू दे, ते घेतल्यानंतर किती किलोवर घेतल्यावर किती पापड तयार होणार, ते किती वेळात तयार होणार, किती महिला त्यासाठी काम करणार आणि किती प्रमाणात विक्री केल्यावर आपल्याला फायदा होणार आणि तो कामगारांच्या पगारासह तो आपल्याला मिळणार आहे. हे सगळं गणित, व्यावसायिक गणित करूनच, म्हणजे हायपोथेसिस मांडूनच तो त्या व्यवसायात पुढतो. हे असू दे घे रे, चला आज एवढा झाला, उद्या आपण दुसरीकडे दुसरं करून घेऊ, असं नाही. ती व्यवसाय करणारी जी मंडळी आहेत ती पूर्ण विचार करूनच, म्हणजे वैज्ञानिक पद्धतीने विचार करूनच व्यवसायाची मांडणी करत असतात. बर, छान. सर, तुम्हाला जे मिळाले पुरस्कार आहेत विविध, त्या पुरस्कारांकडे तुम्ही कसं पाहता? पुरस्कार म्हणजे मला मिळालेलं प्रोत्साहन आहे. बघा, जेव्हा आपण चांगलं काम करतो तेव्हा आपलं प्रोत्साहन देणारी जेवढी माणसं असतात तेवढी नावं ठेवणारी जास्त असतात. जेव्हा एखाद्या झाडाला आंबा लागलेला आहे, भरपूर फळं लागलेली आहेत, तर ते पिकण्याची चांगली फळं मिळण्याची वाट पाहणारे फार कमी असतात, पण त्या झाडाला दगड मारणारे लोक जास्त असतात. खडे दगड मारून आंबे पाडायचे, तशी काम करणारी मंडळी जास्त असतात. मग मला, मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो, शिक्षक म्हणून काम करतो, बरीच माणसं नावं ठेवत असतात, हा काय वेड्यासारखं काहीतरी काम करतो, शाळेत शिकवत नाहीये. आता शाळेत जो शिकवणारा शिक्षक धडपडणारा आहे तोच हे काम करतो ना. जेव्हा पाठ्यपुस्तक माहीत आहे तेव्हाच एक शिक्षक समाजासाठी समाज शिक्षक म्हणून काम करत असतो. या गोष्टीकडे पाहताना घोड्याला जशी झापड लावली असं तो त्या मार्गाने जात असतो, चित्त विचलित करत. मी गेली 15 वर्ष कोणतेही चित्त विचलित केलं नाही, अनेक गोष्टींचा त्रास झाला, पण मी एकच ध्येय ठेवलं, विज्ञान प्रसार आणि डॉक्टर कल्पना चावला विज्ञान केंद्र. माझा मित्र आता रणजित सिंह डिस्ले गुरुजी आमचा सोलापूरचा आहे, तो माझ्या बरोबर हेरंब कुलकर्णींनी त्यांची मुलाखत घेतली, माझीही घेतलेली आहे मागच्या महिन्यात. आणि ही वेडे पण घेतल्याशिवाय कुठलं 7 कोटी वगैरे मिळत नाही. वेडे पण पाहिजे आणि ते झपाटले पण पाहिजे, जाणते पण पाहिजे. आणि यासाठी माझी एक मुलाखत डॉक्टर आनंद नाडकर्णींनी पण घेतली. मी स्वतःला विज्ञान वेडा पुजारी समजतो. माझं आडनाव पुजारी आहे, तो पुजारी विज्ञान वेडा आहे. विज्ञानावर प्रेम करणार आहे, माणसांवर करणार आहे, उद्योजकांवर आहे की जे उद्योजक विज्ञानवादी आहेत. आणि खरं म्हणजे आपल्या अवती भोवती काय चालली परिस्थितीची नेहमी जाणीव ठेवून आपण काम करणं गरजेचं आहे. आज करोनाची लस शोधण्याची आपल्यावर वेळ आली, म्हणजे मला असं वैज्ञानिक दृष्टिकोनातून असं वाटतं, ज्या वेळेला ही पृथ्वी निर्माण झाली त्या पृथ्वीच्या निर्मितीबरोबर अनेक सूक्ष्म जीव निर्माण झाले, अनेक हानिकारक आहेत आणि अनेक उपकारक आहेत. मनुष्य सृष्टी निर्माण झाली, प्राणी सृष्टी सगळी निर्माण झाली, वनस्पती सृष्टी निर्माण झाली. या मानवाच्या विकासाबरोबर हा सूक्ष्म जीव जो हानिकारक आहे तोही वाढत होता, त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे. आजही बर्फाच्या हिम आच्छादित प्रदेशामध्ये किती सूक्ष्म जीव असतील आणि कधी कुठला सूक्ष्म. आज आमचा पुढे मोठा प्रश्न करोनाचा आहे, उद्या काहीतरी निर्माण होणारच आहे. तर उद्याची काळजी ठेवणार संशोधन असावं की जे मानव जातीला नव्हे सर्व प्राणी सृष्टीला, सर्व वनस्पती सृष्टीला आणि सर्व पर्यावरण सृष्टीला वरदान कार्य ठरावं. म्हणजे पुढच्या आम्ही 100 वर्षाचा विचार केला तर टिका लागू शकणार आहे. आज करोनाची ही परिस्थिती आली नसती पण आम्ही त्या आमच्या बरोबर तो व्हायरस वाढत आहे हा कोणीच विचार केला नाही ना. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. तर तो विचार होणं आणि शिक्षणातून तो विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. आज आम्ही एडवर्ड जेनर, लुई पाशर यासारख्या शास्त्रज्ञांची वाट पाहतोय. अशी कोणतरी मुलं आहेत का ही लस शोधून काढतील का? बघा किती रक्तगट, 4 रक्तगट आहेत आणि त्याच्यात आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह असणारे रक्तगट आहेत. प्रत्येक रक्तगटाला ही लस टोचल्यानंतर तो माणूस निरोगी आणि सशक्त राहावा, त्या लसीनं आणि काहीतरी त्याच्यावर होऊ नये, त्यासाठी त्या लसीवर तेवढी
पोटेन्शियल असणे महत्वाचे आहे. तर तशी लस तयार होणं हे गरजेचंच आहे ना. मग यासाठी आपण शास्त्रज्ञ जे आहे जी टीम आहे त्या टीमला शुभेच्छा देऊया. आणि ते लसीकरण हे उद्योजक न बनता उद्योग न बनता मानवाला हितकारक बनली पाहिजे असं मला वाटतं. तसंच आहे प्रत्येक जो करणारा जो उद्योग आहे प्रत्येक या पर्यावरण सृष्टीसाठी निसर्गासाठी उपयोगी ठरावा असं मला वाटतं. म्हणजे आज ताण लागली की वीर खोदा असं नको आहे. पुढच्या 100 वर्षाची पुढच्या 1000 वर्षाची काळजी जर घेतली तर सगळं पर्यावरण नव्हे सगळी सृष्टी अबाधित राहील. ओके सर, एक विज्ञान वेडा शिक्षक म्हणून समाजाने उद्योजकांनी आपल्यासाठी काय करावं, तुमचे पुढचे प्रकल्प काय आहेत, आम्ही काय करू शकतो तुमच्यासाठी? आता मी कल्पना चावला विज्ञान केंद्र हे निर्माण करत असताना पहिल्यांदा माझ्या पुढे समाजातील सर्व घटकांसाठी विज्ञान डिस्टर्ब करतो एक मिनिट हा बोला बोला सर. तुमच्या विज्ञान केंद्रात काय काय चालतं हे पहिले सांगा व्यवस्थित. आमच्या विज्ञान केंद्रामध्ये पहिल्यांदा दर रविवारी इथं मुले येऊन वेगवेगळे म्हणजे पहिलीपासून ऑनवर्ड्स म्हणजे बीएससी पर्यंत सगळे जे असतात ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये येऊन बेसिक विज्ञान संकल्पना समजून घेतात. तर त्या संकल्पना समजल्यानंतर आम्ही त्यांना ते मॉडेल बनवायला देतो. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला आता थेटोस्कोप हा गरजेचा आहे आता या परिस्थितीमध्ये हार्ट बीट्स वगैरे मोजायला असं समजू. पण आपल्याला हार्ट कळलं पाहिजे ना हार्ट कसं आहे. हार्ट कळण्यासाठी माझं मी काय एक शिक्षक आहे मग इथं जर हार्ट स्पेशालिस्ट किंवा मोठा डॉक्टर येऊन मुलांना सांगू लागला समाजातील घटकांना हृदयाबद्दल माहिती देऊ लागला रक्ताभिसरणाबद्दल माहिती देऊ लागला तर ते आवडेल. त्यानंतर मला वर्किंग समजून सांगायचं आहे थेटोस्कोपचं. मग थेटोस्कोपची कार्य रचना आणि पद्धती कशी आहे हे त्याला तत्व समजण्यासाठी मी थेटोस्कोप दिला त्याच्याकडे रेडीमेड आणि त्याला एका मिनिटात असणारे बीट्स मोज मधलं त्याने ते सगळं केलं. आणि मी जर त्या मुलाला किंवा त्या विज्ञान कार्यशाळेत येणाऱ्या व्यक्तीला म्हणलं आता थेटोस्कोप तुला बनवायला आवडेल का, तो म्हणेल आवडेल. मग साहित्य कुठनं आणणार तो? मग मी ते साहित्य त्याला प्रोव्हाइड केलं आणि त्यानं बनवला आणि त्यांच्या हातानं बनवलेला थेटोस्कोप त्याचे स्वतःच्या हार्ट बीट्स बरोबर घरातल्यांच्या हार्ट बीट्स मोजू लागला तर त्याला किती आनंद होईल. तर हेच आम्ही इथं करतो. लर्निंग बाय डुईंग मेथडनं आम्ही इथं बऱ्याच गोष्टी शिकवतो. यामध्ये विज्ञानातल्या ज्या शाखा आहेत पूर्वी आपल्या लहानपणी जीवशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र होत्या आता या एकमेकांच्या या भिंती पडलेल्या आहेत आणि एकमेकांशी पूरक शास्त्र झालेलं आहे. जसं बायोफिजिक्स आहे बायोकेमिस्ट्री आहे बायोटेक्नॉलॉजी आहे तर त्यासाठी इथं या विज्ञान केंद्रामध्ये अनेक प्रयोग आहेत. जवळजवळ 200 प्रयोग आहेत आणि माझे सहाय्यक आहेत प्रमोद सर आहेत चिन्मय सर आहेत कुमार सर आहेत भूषण सर आहेत ही सगळी मंडळी विज्ञानाचे प्रयोग दाखवतात आणि हे प्रयोग म्हणजे शाळेच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे असतात. आणि मग त्या प्रयोगावर आधारित जी प्रयोग करण्यासाठी म्हणजे जे मॉडेल बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे आता कुणालाही ते साहित्य शोधणं खूप अवघड असतं किरकोळ असतं पण ते साहित्य आम्ही प्रोव्हाइड करतो आणि मग ते त्याच्यातून ते निर्मिती केली जाते. इथं असणाऱ्या 3000 स्क्वेअर फूटचा आमचा हॉल आहे. या हॉलमध्ये प्रत्येक इंच जागेवर विज्ञान मांडलेलं आहे. माझ्या बॅकग्राऊंडलाही काही साहित्य आम्ही ठेवलेलं तुम्हाला दिसतं. आमची प्रदर्शनीय वस्तू म्हणजे आमचं चंद्रावर काय स्थिती आहे हे सांगणारं प्रदर्शन आहे. मंगळावरचं आहे फोटोचं आहे फ्लेक्सचं नाही फोटोचं प्रदर्शन आहे. त्याबरोबर विविध विज्ञानांचे प्रयोग दाखवणारे आमच्याकडे अनेक मॉडेल्स आहेत. उदाहरणार्थ सेंट्रिफ्युगल फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे गुरुत्व आकर्षण शक्ती कशी निर्माण होते हे दाखवणारे प्रयोग आहेत. अनेक प्रयोग इथे जर तुम्ही सगळे उद्योजक एक दिवस आलात तर हे सगळं बघायला मिळेल. मी स्वतःसाठी घर बांधलेलं नाही स्वतः पण विज्ञान केंद्राच्या या जागेसाठी मात्र बँकेचं कर्ज काढलेलं आहे. हा मोठा कोणताही उद्योग नाही हा उद्योग नाही फक्त मुलांच्या पुढे समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत विज्ञान जावं म्हणून. आणि माझा पुढचा प्रकल्प म्हणजे एक मोठी मला कोणीतरी जागा दिली कुठेही तर एक मोठं विज्ञान केंद्र माझ्या कल्पनेने उभं करण्यासाठी प्रयत्न करेन आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. करोनाच्या या लाटेपूर्वीच आम्ही एक मोठी मिनी बस घेतलेली आहे त्याच्यासाठी आम्ही बँकेचं मी माझ्या नावावर कर्ज काढलं. बाहेर दारात ती उभी आहे वाट पाहते. आम्हाला संपूर्ण भारतातील कानाकोपऱ्यात जायचं आहे मुलांना हिंदी मराठी इंग्रजी आणि या लँग्वेज मध्ये विज्ञानाचे प्रयोग दाखवायचे आहे. आजही गाडीमध्ये खचाखच साहित्य भरलेलं आहे. आम्ही वाट पाहतोय
शाळा कधी सुरू होतील, आम्हाला लोक कधी बोलवतील, आमच्या विज्ञान केंद्रामध्ये कल्पना चावला विज्ञान केंद्रामध्ये सहली कधी येतील याची आम्ही वाट पाहतोय. त्याबरोबर या वस्तू देखील वाट पाहत आहेत, माझे सहकारी वाट पाहत आहेत. आणि खूप या लॉकडाऊन मध्ये आम्ही हे मॉडेल्स वगैरे बनवलेले आहेत, विज्ञानाचे प्रयोग बनवलेले आहेत, हे स्टॅच्यूज बनवले. तर चार्ल्स डार्विनचा पुतळा दिसतोय माझ्याजवळ, तर असे 80 स्टॅच्यूज बनवले पाश्चिमात्य शास्त्रज्ञ, 20 भारतीय शास्त्रज्ञ. हे सगळं कशासाठी केलंय? हे समाजातील घटकांना विज्ञान कळावं, सोप्या भाषेत कळावं, वैज्ञानिक जाणीवा, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. या विज्ञान केंद्रामध्ये तुम्ही आत जेव्हा याल कराडला, तेव्हा एका अलिबाबाच्या गुहेत आल्याचा नक्की तुम्हाला भास होईल. आणि परत अनेक वैज्ञानिक वादी प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होतील, त्या प्रश्नांची उत्तरे नक्की द्याला मी आणि माझ्या टीम मधले सगळे सहकारी उत्सुक आहोत. तर विज्ञान केंद्राच्या या संपूर्ण जागेमध्ये 200 अधिक प्रयोग आहेत. मुलांना मॉडेल मेकिंग दिलं जातं आणि इथे विज्ञानाच्या सहली येतात. तुमच्या आपल्या पुण्यामधल्या रमणबाग सारख्या शाळा आहेत, कन्या शाळा आहेत, नंतर आर्यन इंग्लिश मीडियम स्कूल, इंटरनॅशनल, ते देखील येतात. ही शाळा येतात, लोणावळ्याच्या येतात, चेंबूरच्या शाळा येतात. म्हणजे उलटी गंगा कराडला येऊ लागलेली आहे. आम्ही सुद्धा सर सगळेजण आता हे जो आपल्याला लॉकडाऊन आणि सगळा काळ जो आहे कि फिरणं आपल्याला तितकं अजून झालेलं नाहीये सहज, तर लवकरच फिरायला मिळावं आणि तुमच्या केंद्रामध्ये यायला मिळावं अशी मी इच्छा करते. सगळे उद्योजक जे आहेत तिथे त्यांना आवाहन करते कि ज्यांना जसं शक्य होईल तसं त्यांनी जरूर पुजारी सरांच्या केंद्रामध्ये. माझं उद्योजकांना एक आव्हान आहे की CSR चे तुमचे फंड असतात, ते आमचं ट्रस्ट असल्यामुळे आम्हाला तुम्ही देऊ शकता. कारण आता आमची परिस्थिती अशी झाली की इथं जी मुलं येतात त्यांच्याकडनं आम्ही नाममात्र फी घेतो, म्हणजे वर्कशॉपच्या अगदी नाममात्र, म्हणजे पैसे काढण्याचा आमचा उद्देश नाहीये. हे जर पुण्यामध्ये मुंबईमध्ये वगैरे असलं तर नक्की कमर्शियल बेसवर नक्की 100% चालू असतं. एवढं साहित्य आमच्याकडे आहे ते बघून कोणीही आलं असतं. पण इथे जे आम्ही काम करतो हे कोणतंही आम्ही आर्थिक मोबदल्यासाठी करत नाही जास्त. पण आज परिस्थिती अशी आहे की आमच्याकडचा जो स्टाफ आहे, माझी मुलं आहेत जी काम करतात, प्रमोद सर आहेत, चिन्मय सर, ही सगळी जी मुलं आहेत, कुमार वगैरे, ही सगळी ग्रॅज्युएट ट्रेंड आहेत अगदी. कोण इंजिनियर आहे, कोण MSc आहे, कोण BEd आहे. आता या मुलांचे पेमेंट भागवणं पहिले 1-2 महिने ठीक झालं, पण आता मी जिथे शिक्षकाची नोकरी करतो त्या पॉकेटमधनं मी मागवतो. आणि गेले 2-3 महिने अशी अवस्था आमची झालेली आहे, इथलं लाईट बिल भरायला देखील आमच्याकडे पैसे नाही. लाईट बिल ही वस्तुस्थिती आहे आता मॅडम, खरी परिस्थिती आहे. आणि आज मंदिरे उघडी झालीत, त्याला भरपूर देणग्या मिळतात. मंदिरात पुजारी असतात, ते पुजारी वेगळे असतात. इथं मी विज्ञानाचा पुजारी आहे, विज्ञानाच्या पुजारींना काही मिळत नाही. सर माझ्या मुलांना म्हणतो इथं एखाद्या देवाची मूर्ती ठेवली आणि आपण रोज सत्कार संध्याकाळ पूजा अर्चा करू, दानपट्टी दानपेटी बाहेर ठेवली तर खूप पैसे जमते. पैसे मिळवून हा उद्योग नाही, मनामध्ये जाणीव निर्माण होऊ दिली पाहिजे की असा एक माणूस धडपडतोय त्याला फुल ना फुलाची पाकळी तुम्ही पाठवू शकता. माझं गोटीकर सरांना, मिस्टर अँड मिसेस गोटीकरांना माझ्या बद्दल पूर्ण माहिती आहे. विज्ञान केंद्राचा अकाउंट आहे, त्याच्यावरही तुम्ही ट्रान्सफर करू शकता. म्हणजे इथं थोडीफार आमची परिस्थिती बदलू शकेल. जरूर जरूर. आणि एवढी विचित्र परिस्थिती आहे की हा जो हाल आहे, माझी काही शेतीवाडी वगैरे काही नाही, हॉल घ्यायला देखील मी लोन काढले, गाडी घ्यायला, म्हणजे ते इतकं हे झालंय की हे सगळं मी करतोय कुणासाठी. आणि ही जी मुलं आहेत ही माझ्याकडे काम करणारी, त्यांची एवढी तीव्र भावना आहे. सर म्हणाले आपण एवढं काम करतोय हे मुलांपर्यंत कधी जाणार, समाजापर्यंत कधी जाणार, आणि आपलं पुढे काय, आपल्याला भविष्य काय. माझ्याकडे विवेक सावंत, MKCLचे विवेक सावंत आले होते, पहिल्या पहाटे आले होते. ते म्हणाले संजय एक महत्वाची गोष्ट आहे, तू उत्तराधिकारी इथं निर्माण केले, नुसतं काम केलं नाही. खरं आहे, माझा जो असिस्टंट आहे प्रमोद, चिन्मय, ही कुमार, ही भूषण, ह्यासारखी जी मंडळी माझ्याबरोबर काम करतात ही लहान मुलं आहेत, म्हणजे 30-30 आतली आहेत. तर त्यांना आम्ही उत्तराधिकारी तयार केले. आज ते म्हणतात सर तुम्ही इथं थांबू नका, पण आम्ही तुमचं काम करू ना. हे महत्वाचं आहे, काम तर चालू होतं. बरेच ट्रस्ट असतात, बरेच हे असतात, काम चालू होतं, म्हणजे आरंभ शून्य म्हणतात. आणि त्यानंतर ते हे होतं, पण इथं आम्ही सगळ्यांनी मिळून ही मुलं देखील तयार केली की पुढे आमच्या पुढे. फक्त आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की उद्योजकांनी कृपया आमच्या या परिस्थितीकडे लक्ष द्यावं.
मध्ये आम्हाला थोडंफार का असणार फुल फुलाची सहाय्य करावं म्हणजे सगळं जरूर. नाही नाही सर, तुमची तळमळ अशी आपण इथे प्रत्यक्ष भेटलो नसतो तरी तुमची तळमळ जाणवती आणि सगळेजण तुम्ही तुमचे कार्यकर्ते किती काम करतात आणि तुम्ही दुर्गम भागात सुद्धा पोहोचलात तुमचं काम घेऊन. आता आमच्याकडे पुस्तकांची जी लायब्ररी आहे 5,000+ अधिक पुस्तकं आहेत. आमचे युट्यूबवर कल्पना चावला सायन्स सेंटर टाका किंवा संजय पुजारी करा टाका सगळ्या फिल्म्स दिसायला लागतील. यामध्ये नासाची डिस्कवरीची सगळी पुस्तकं आणि मला पुस्तकांचं वेड असल्यामुळे मी एमएससी नंतर बी लिपचा लायब्ररी सायन्सचा कोर्स पुणे विद्यापीठात महाजन सरांच्या हाताखाली केला. त्यानंतर आमच्याकडे आकाश निरीक्षणाच्या 4 दुर्बिणी आहेत. त्यात एक तर दुर्बिणी एवढी मोठी आहे 1.5 लाखाची दुर्बिणी आहे. त्याच्यातनं शनी बघितला तर शनी टेबल टेनिसच्या बॉल एवढा दिसतो सॅटर्न आणि त्याचे 4 टायटन पण दिसतात. इतकं साहित्य हे कुणासाठी आहे? पुढच्या पिढीसाठी कुणाला तरी देण्यासाठीच आहे ना. अगदी अगदी. तुम्ही सर जे काम तुमच्या पुरतं आणि कराड पुरतं मर्यादित न ठेवता जे अगदी खेडोपाटी पोहोचावं यासाठी जी तुमची तळमळ आहे तर त्या तळमळीला सगळ्या उद्योजकांनी समाजाने प्रतिसाद द्यावा असं मी आवाहन करते या निमित्तानं. आणि धन्यवाद मॅडम. सर आता प्रश्न तर खूप विचारायचे आहेत परंतु काही प्रश्न नंतर विचारण्यासाठी राखून ठेवते. आम्ही नक्की कराडला येऊ ज्यांना शक्य जा. आणि आता मी इतरांनाही प्रश्न विचारायला संधी मिळावी याकरता त्यांना सांगते प्रश्न विचारायला आणि आता घोटीकर सरांकडे सुपूर्द करते. धन्यवाद मॅडम, अतिशय चांगली मुलाखत तुम्ही घेतलेली आहे. तुमचं काही काम उद्योजकापेक्षा काही कमी नाही असं मला वाटत. आणि हल्ली पॅशन नावाच्या वर्डची खूप फॅशन आहे. पॅशन नावाच्या वर्डची खूप फॅशन आहे पण तुमच्या मधलं पॅशनच मला जातीवंत उदाहरण तुमच्यामध्ये दिसतंय की हे प्युअर पॅशन किंवा जी आम्ही अगदी अगदी देशी भाषेत बोलायचं तर खुजली त्याच्याशिवाय अगदी सोपा शब्द याच्याकरता. तर त्याच्याकरता अगदी मी आम्ही तर येऊच तुमच्याकडे. आणि याच्यात जो दुसरा जो प्रश्न सांगितला की जो आर्थिक प्रश्न उभा आहे आपल्या समोर त्याला कसं कन्फ्रंट करायचं आणि जास्ती चांगल्या पद्धतीने आपण अजून अग्रेसिव्ह विचार करूया थोडासा तर याच्याबद्दल मी जरूर तुमच्याशी एका वेगळ्या प्रकारे वेगळ्या कॉलवरती येऊ आम्ही बोलेन. मला कळलं तुम्ही काय म्हणणार काय काम आहे वगैरे. मी जरूर 100% याच्यावरती बोलूया आपण आणि काहीतरी त्याच्यावर फॉर्मेडेबल सोल्युशन काढूया. तर हे जरूर 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 करूया. आणि मी निशांतला फक्त विनंती करतो निशांत असेल तर सरांचे आभार मानावे. आणखी आपण कोणाला प्रश्न असतील तर जरूर प्रश्न कोणी विचारायचा असेल तर 1-2-3 विचारा. प्रश्न असतील तर जरूर सांगा. तोपर्यंत थोडेसे एक थोडीशी वेगळी अनाउन्समेंट करतो की आपण निवडक उद्यमीसाठी आपण जे म्हटलेलं आहे की आपली अॅन्युअल मेंबरशिप असते. सर तुम्ही जसं हा चळवळ चालवतो तशी मी पण ही एक वेगळी चळवळ चालवतो आणि याच्यात आर्थिक काय होत असतं मी काय तुम्हाला सांगायला नको म्हणजे ते ठीकच आहे सगळं. आणि हे मी लोकांसाठी करतो पेक्षा हे माझ्यासाठी पण मी करतोय कारण स्वतःच पण याच्यामधून लोकांना दिल्यानंतर माझ्यामध्ये सुद्धा फरक पडतो. एवढ्या लोकांना भेटलो हो आपल्या बरोबर एक समुदाय निर्माण होतो याच म्हणजे याचं समाधान वेगळं आहे की आपल्या बरोबर एवढे लोक आहेत. तर एवढं सांगायचं की निवडक उद्यमीचं मी सांगितलं ते बेसिक ग्रुप आपला फ्री आहे जॉईन करायला व्हॉट्सअपवर. उद्योजक असायला पाहिजे, उद्योजक असण्याची आवश्यकता आहे. काय म्हणताय उद्योजक म्हणजे आहेच ना सोशल मध्ये उद्योजक. नाही तुमचं नाही म्हणत मी आपलं आपलं नाही म्हणत मी बाकी सगळ्यांना आवाहन करतो. हो नक्की नक्की थँक्यू थँक्यू सर. आणि इतर सगळ्यांना सांगतो फक्त की जे एनयू सिलेक्ट म्हणून पण आपण केले जे लोक बरेच लोक आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती आहेत सिलेक्ट वरती आला तर वेल्थ क्रिएशन हा प्रकार आपण जास्ती करायला पाहिजे. म्हणजे पुजारी सर किंवा इतर अनेक जे प्रयोग करतात ज्यातनं फीड होत आहे ऍक्च्युली परवाच माझे एका व्यक्तीशी बोलणं झालं खूप सिनियर इंजिनियर आहेत ते म्हणले बघ सौमित्र गंमत कशी आहे की आयर्न ओर जे ज्या रेटने विकतो आपण समजा 100 रुपये किलोने विकतो किंवा 10 रुपये किलो किंवा 20 रुपये किलो विकतो जे काय आहे ते 1,000 टन आपण एक्सपोर्ट करतो. म्हणजे 1,000 रुपयाने समजा आयर्न ओर विकलं भारताने तर आपल्याकडे त्याच आयर्न ओर पासून राफेल विमान जे येतं ते 1,00,000 रुपये पर किलोने आपल्याकडे येतं. हा फक्त तंत्रज्ञानाला फरक आहे. तर आपण जे ऑफर करतोय आता जे काही एक्सपोर्टचं आपलं जे बिलिंग कधी निर्माण होईल हा एक मोठा प्रश्न आहे. तर मी माझा व्हिडिओ बंद ठेवतोय कारण जरा इंटरनेट कनेक्शन जरा अनस्टेबल आहे. पण हा एक मुळातला विज्ञानाची कास धरल्याशिवाय
टेक्नॉलॉजी आणि स्केलेबिलिटी याची काच दरम्याची ओळख नाही. टेक्नॉलॉजी आणि स्केलेबिलिटी ही गोष्ट अतिशय गरज आहे. ग्रोथ इज नॉट गोइंग टू हॅपन. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने खूप मोठी झेप घेतली कारण त्यांनी दोन्ही गोष्टी निवडल्या, टेक्नॉलॉजी आणि स्केलेबिलिटी. आपण सुद्धा हे निवडू असं मला वाटतंय. कोणाचे प्रश्न नसावेत असं मला वाटतंय. निशांत आहेस ना तू मित्र? हा तर 2 मिनिटं मी तुझा फक्त तू तुझा व्हिडिओ ऑन कर आणि तुझा प्लीज. हा निशांत काय प्रश्न? पुजारी सर मला, मी सुवर्ण म्हणून बोलतेय, मला फक्त तुमच्या पूर्ण याचा ऍड्रेस देऊ शकाल का कराडच्या, किंवा मी फेसबुक वरती किंवा युट्यूब वरती शोधू शकतो? डॉक्टर कल्पना चावला विज्ञान केंद्र श्री हॉस्पिटल जवळ कराड. ओके. कराड मध्ये श्री हॉस्पिटल हे मंगळवार पेठेत आहे. आणि माझा फोन नंबर घ्या संजय पुजारी सर 9226. सर सांगा मला 9226 16 32 60. मी चॅट मध्ये टाकतोय, ज्यांना पाहिजे त्यांनी घेऊ शकता. 9226 16 32 60. आणखी एक आहे सांगा सर 90 90. परत एकदा सांगा. परत एकदा हा सांगा हा 90 21 21 40 40 40 42 54 42 54. आता मी टाकला स्क्रीनवर दिसत असेल. 9 0 2 1 4 0 2 2 5 4. आणि पहिला सांगितलाय तो 9 2. सर आणि तुम्ही शेअर करा, मी व्हॉट्सअप वरती आमच्या ग्रुप मध्ये शेअर करेन. व्हॉट्सअप वर तुमचे डिटेल सर शेअर करेन, काय प्रश्न नाही. ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. सर अजून एक गोष्ट अशी म्हणायची. हॅलो. आमचं जे आमचं निवडक उद्यमी ग्रुप आहे ना, आमची तरी काही सहलीचा पण आमचा विचार चाललाय. तर आता तुमच्याकडे मी येऊ शकतो का? आता चालू आहे का तुमचं आणि किती लोक? आता आमच्याकडे जर तुम्ही आलात तर साधारणतः आताशी सध्या लॉकडाऊनच्या काळात किती जसे लग्नाला 50 तुमचे 50 तुमचे 25 आमचे 25 तसं ते ग्राहक देऊन आपल्याला परमिशन काढावी लागेल. नाही कमी आहेत लोक आमच्याकडे, एवढं नसतं. टप्प्याटप्प्याने येऊ शकतात लोक. हो येऊ शकता तुम्ही, आमची सगळे येतील असं नाही, पण टप्प्याटप्प्याने लोक येऊ शकतात. साधारण दिवसभराच्या सहलीचं काय काही काही काय पॅकेज बद्दल सांगता का? काय किती पैसे असतात काय पर हेड? आमचे पैशाचं काय म्हणजे काय, साधारणतः आम्ही इथं वर्कशॉपचे मोठ्या माणसांचे 4 तासाची कार्यशाळा सहल विज्ञान सहल जी असते त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट्स बेसिक सायन्स आणि मॉडेल मेकिंग मोठ्यांनाही आवडतं आणि त्याचबरोबर धमाल गाणी डान्स सगळं असतं त्यामुळे कंटाळा येत नाही. तर मोठ्यांसाठी फक्त पॅकेज आमचं पर सीट 150 रुपये आहे आणि तुम्हाला हा फक्त अगदी नाममात्र आहे ते साहित्य आम्ही प्रोव्हाइड करणार, ते सगळं तुम्ही घरी घेऊन जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं जेवणाची सोय चांगली साधारणतः करायची झाली तर साधारणतः इथं जर जेवण मागवायचं तर आमचं जेवणाचाच खर्च जास्त आहे. जेवण आणि नाश्ता दोन्ही ठीक आहे ना? 200 रुपये ही गंमत आहे. आमचा खर्च काय कमी आहे पण खाण्याचाच खर्च जास्त असतात. सर अजून एक मला म्हणायचं की आकाश दर्शन जे तुम्ही जे म्हणताय त्याच्याकरता रात्रीच असतं ना ऍडवाइजेबल? हो, मग तुम्हाला असंही करता येईल. आमच्या गाडी घेऊन आम्ही, दुर्बीण घेऊन, आमची टीम घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकतो आणि पूर्ण नाईट हे आकाश दर्शन करू. सर असं काही करता येतं का की इकडनं तुमच्याकडे आलो आणि दुपारचे 4 तास ते पाहिलं आणि नंतर मग आकाश दर्शन किती वाजता तुम्ही ऍडवाइज करता? काय आकाश दर्शन पहिलं 7 तुमच्याकडे आलं तर काय कसं करते? स्लाइड शो होईल आणि 7 नंतर ते एक एक ऑब्जेक्ट दिसायला लागतात आणि रात्रीच जर तुम्ही जर तिथं एखादी कुठलं तरी ठिकाण निवडलं तुमच्या इथलं जवळचं पुण्याच्या जवळचं, सगळ्यांना बोलवलं रात्रीच चांदणी भोजन वगैरे असं अरेंज केलं तर आकाश दर्शनाचा कार्यक्रम आम्ही एक अनोखा करतो की त्यामध्ये आता उदाहरणार्थ चंद्राचं आहे तर खोया खोया चांद वगैरे अशी गाणी असतील, धमाल गाणी असतील जी आकाशातील ग्रह ताऱ्यांची निगडीत, ती गाणी ऐकत इकडे वैज्ञानिक खगोलीय माहिती मिळवत लेझर शो करत 4 दुर्बिणी लावलेल्या असतील तुम्हाला सगळं बघायला मिळेल असंही तिथे करते. आम्ही गाडीत सगळं साहित्य घालून तिथे येऊ शकतो एवढ्या लोकांना आल्यापेक्षा. पण आकाश दर्शनाची मजा अशी आहे लिमिटेड 30 पर्यंतचा ग्रुप असावा कारण पृथ्वी फिरत असते त्यामुळे आम्ही जेव्हा दुर्बीण एखाद्या ऑब्जेक्ट लॉन्च करतो तेव्हा 4-5 लोकांना ते बघता येतं. तोपर्यंत ती मुवमेंट चालत तो ऑब्जेक्ट निघून जातो पृथ्वी मुवमेंट बरोबर
त्यामुळं जेवढे कमी असतील तेवढ्यांना ते छान अनुभवता येतं. आणि आम्ही पहिल्यांदा नेकेड आईने बघायला शिकवतो, नंतर टेलिस्कोप आहेच. सर शुक्र जर बघितला टेलिस्कोप मधनं तर दुसरा चंद्रच दिसायला लागतो, इतकं ते खूप विलोभनीय आहे. गुरु जेव्हा बघतो ना, गुरुचे 11 चंद्र आम्ही बघितलेत. ऍक्च्युली गुरुला ज्युपिटर हॅव 64 मून, पण 64 चंद्र काय आपण नाही बघू शकत ना, ते हबल टेलिस्कोपलाच दिसणार. मग पृथ्वीवरनं आपल्या टेलिस्कोपनं 11 बघायचे, ही देखील धमालच आहे ना. तुझा आनंद अवर्णीय आनंद आहे, अवर्णीय. मला वाटतं बहुतेक आम्ही सहजच तुमच्याकडे करू, दोन चार जण जे काय असेल ते येऊ आणि तुमच्याकडे आपण नंतर फोनवरती सुद्धा बोलू याविषयी. आणि मीनवाईल निशांत, मी तुला रिक्वेस्ट करतो निशांत की तू समोर आणखी वोट ऑफ थँक्स. मला फक्त विसरायच्या आधी फक्त सांगतो की रबडे सर आहेत की नाही मला माहिती नाही, पण रबडे सरांमुळे हे सगळं तुमचा माझा परिचय. हो हो, रबडे सर आपल्या मैत्री मधला आणि या उद्योजकांच्या याच्या जे कॅटलिस्ट आहे. हा म्हणजे तुम्ही वैज्ञानिक आहात म्हणून मी कॅटलिस्ट होतो. चिपळूणकर परिवार देखील आहे, चिपळूणकर परिवार देखील आपल्या बरोबर आहे, खूप छान. सर चिपळूणकर परिवार, नंतर शिवतर रबडे सर, रेश्मा पवार, निशांत शलाका, सगळ्या नियोची टीम, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि सर तुमचा खूप 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 आभार. आता मी ओव्हर टू निशांत. निशांत थँक्यू. आपण सगळेजण बस करून जाऊया, एक बस करून. आम्ही पुण्यातनं बस नेली होती याची मध्ये, खूप धमाल आली होती तेव्हा, मुलं खूप आणि सगळ्यांनी धमाल केली जाताना. म्हणजे सर तुमच्याकडे एमबीबीएस आहे, एमबीबीएस म्हणजे मा बीबी बच्चों के साथ. सगळे सगळे ऑल ऑल फॅमिली, आजोबा आजी, ऑल डॉक्टर, सगळे या, खूप धमाल करू आपण. फॉर्मली तुझ्याकडे आता बस. ओके सर, थँक्यू सर. ओके, आभार प्रदर्शन म्हणजे तसं शब्दशा करत शब्द कमी पडणार आहेत. सर आम्ही दर महिन्याला सर संपूर्ण सर म्हणाले तसं कुणातरी उद्योजकांना आम्ही आमंत्रित करत असतो, कारण एवढंच की त्यांच्या जीवन प्रवासातून आपल्याला काही प्रयत्न. पण एक वैज्ञानिक उद्योजक आज तुमच्या रूपाने पहिल्यांदाच निवडकवरती आला. तुम्ही वेळात वेळ काढून आला, तुम्ही परवा फोनही केला होता, तुम्ही वेळ प्रतिसाद दिला, त्याबद्दल खरंतर धन्यवाद. यशस्वी होण्यासाठी सर इथे निवडक मध्ये बरीच मंडळी पडद्यामध्ये काम करत असतात, माझ्याबरोबर अजूनही सहकारी आहे. स्वतः सुमित्र सर तुम्हाला भेटले आणि या कार्यक्रमाची रूपरेषा करते. त्याच्यानंतर ऐकू येत नाही निशांत, मोठ्याने बोल, आवाज ऐकू येत नाही तुझा. आता येतोय, बोल बोलून बघ. तर म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बरेच जण काम करत असतात. सौमित्र सरांनी इनिशिएटिव्ह घेऊन तुम्हाला भेटले आणि या कार्यक्रमाची रूपरेषा घातली. त्याच्यानंतर स्वाती, त्यांचा कायमच अभ्यास असतो मुलाखत घेताना कुठले प्रश्न विचारावे आणि त्या व्यक्तीची जीवनगाथा आपल्या समोर उलगडून दाखवण्यासाठी त्यांचा जो काही अभ्यास असतो तुम्हालाही जाणवत असतो. बाकी माझ्या बरोबर काम करणारी आमच्या ऍडमिन टीमची मंडळी आहेत, आपले सभासद तर आहेत, हे काही सगळं शक्य. तर त्या सगळ्यांचे धन्यवाद. पण तुम्ही जे दोन तीन सर म्हणाल की रबडे सरांमुळे तुमची आणि समित्र सरांची ओळख चिपळूणकर फॅमिली इथे आहे, त्या सगळ्यांचेही आभार. त्यांनी वेळात वेळ काढून आज ते इकडे आले. तुमचे जे सहकारी डॉक्टर मंडळी आणि तुम्हाला बाकी मदत करणारी, म्हणजे तुम्ही जी नावं घेतली भूषण चिन्मय वगैरे, जे तुम्हाला सांगते सर, तुम्ही बाहेर पडा, तुमचं जे काही तुम्ही जो ध्यास घेतलाय विज्ञान प्रसाराचा, प्रसाद म्हणून आज आहे ना चित्रकार आमच्याकडे, सगळी जण आमची टीमच आहे, चांगली आहे टीम. जरूर, त्या सगळ्यांचे आभार. कारण ते तुम्हाला जे प्रोत्साहन देतात की सर तुम्ही बाहेर निघा आणि तुमचं विज्ञान प्रसाराचं, हा सगळा सेट सगळा जो तुम्हाला दिसतोय हा प्रमोदनं उभा केलाय, सगळं साहित्य एकत्र आणून. धन्यवाद सर. आज या मुहूर्तावर एक मी एक घोषणाही करणार आहे. दोन चार दिवसांनीच आपल्या निवडक उद्यमी हा आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मला वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्ताने एक कार्यक्रम करायचा आमच्या मनात आहे. आम्ही दर महिन्याला जे पाहुण्यांना आम्ही आमंत्रित करतो त्या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. एक झूमवरती लाईव्ह मीटिंग घ्यायचं आमच्या मनात आहे.
आणि शुक्रवार संध्याकाळच्या वेळेत असेल वेळ आम्ही साधारण सगळ्यांचा जो काही जुळून वेळ येईल त्या दिवशी तर तुम्ही येऊ शकता. छोटासा कार्यक्रमाची रूपरेषा एवढंच की निवडक बद्दल तुम्हाला जो काही अनुभव आला किंवा जे काही तुम्हाला वाटतंय त्याबद्दल तुम्ही तुमचं जर मनोगत मांडलं तुमच्या नंतर तर आनंद होईल. मी जवळपास आमचे आधीचे जे पण पाहुणे होते त्या सगळ्यांशी वैयक्तिक संपर्क केला आहे आणि आनंदाची बातमी अशी की सगळ्यांनी होकार करवलेला आहे. तर सर तुम्ही या आग्रहाची विनंती तुम्हाला मदत करते. संध्याकाळी साधारण 7 वाजल्यानंतर आपण झूमवरती लाईव्ह सेशन करू. सर कदाचित केक वगैरे ही मागवणार आहे तो केक वगैरे कटिंग होईल आणि लोकांना जे काही निवडक बद्दल वाटलं त्याची आपण संधी देऊ. एवढंच एक छोटस स्वरूप करलेलं आहे. तर आग्रहाची विनंती सर तुम्हाला की तुम्ही वेळात वेळ काढून शुक्रवार संध्याकाळी आइन्स्टाईन सकट तुमच्या आता आइन्स्टाईन तुम्हाला जाताना आइन्स्टाईन देखील आभार मानणार आहे तुमच्याशी. आइन्स्टाईन देखील बोलणार आहे. आम्ही आज उद्घाटन तुमच्या बरोबरच करतो आइन्स्टाईन साहेबांचं. रेश्मा तुला काय थोडस बोलायचंय का रेश्माला शेवटी? हॅलो रेश्मा त्या शास्त्राच्या जनते आणि जरा बोल प्लीज. हो सर येतोय का? येतोय येतोय. ओके हो मला खरं मी खूप म्हणजे इन्स्पायर झाली आहे पुजारी सरांचा इंटरव्ह्यू ओव्हरऑल मुलाखत ऐकून आणि आम्ही लवकरच व्हिजिट करणार आहे. मी खूप प्लॅन्स आहे मुलाखत ऐकता ऐकताच मी ठरवलंय मुलांना कॉन्टॅक्ट करायचंय आणि सगळ्या ग्रुपला घेऊन व्हिजिट करायचंय फॅमिली आणि असं चालू झालेले आहेत सगळे प्लॅन्स डोक्यामध्ये. सो लवकरच ते वर्कआउट करून आपली भेट होईल आणि आम्ही विज्ञान केंद्राला लगेच म्हणजे लवकरात लवकर हे थोडस पॅन्डेमिक सेटल झाल्यावर भेटू आणि त्याचबरोबर तिथली व्हिजिट जी आपली अवकाश ह्याची करायची तेही वर्कआउट करूयात. सो खूप खूप थँक्यू सौमित्र सर फॉर अरेंजिंग सच अ नाईस इंटरॅक्शन विथ पुजारी सर आणि मला खूप म्हणजे छान वाटतं ह्या ओव्हरऑल इंटरॅक्शन मध्ये. थँक्यू सो मच. ओके ओके थँक्यू थँक्यू थँक्यू. मगापासून मी पुजारी सरांचं तुमचं इंटरॅक्शन ऐकलंय आणि मला आवडेल तुम्हाला भेटायला. येणार ना? आइन्स्टाईन आणि मी आणि न्यूटन आणि प्रमोद चिन्मय कुमार प्रसाद भूषण सगळे जण तुमची वाट पाहतोय. या या या. ओके बाय बाय. थँक्यू 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 थँक्यू. ऑफिशियली मीटिंग संपल्याची घोषणा. ओके ओके बरोबर 6 वाजले. आज थँक्यू थँक्यू बंद करू आता 6 वाजले. निशांत झालं का सर डिस्कनेक्ट झालंय का? मी आहे. हा हा सर शलाका बोलतेय. थोडं ट्रॅव्हलिंग मध्ये होते त्यामुळे मी नाही बोलू शकले पण तुमची सगळी मुलाखत ऐकली. एक विज्ञानाची विद्यार्थिनीच म्हणेन मी अजूनही. अल्बर्ट आइन्स्टाईन आयुष्यभर फिजिक्सचे विद्यार्थी होते. हो 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 बरोबर. त्या नात्याने जसं न्यूटन आइन्स्टाईन जवळचे आहेत तसंच तुम्ही आता अगदी जवळचे झालेले आहात आणि माझी पार्टनर पल्लवी कदम ती तुमच्या संपर्कात आहे म्हणजे काळे मी तिला सांगितलं. हा तेव्हा ती म्हणाली की अरे मी त्यांच्याशी नेहमी बोलत असते आपण त्यांच्याकडे जाऊया. हे थोडस हे झालं की कराडला आपण जाऊया आमच्या मुलांना घेऊन आम्ही निश्चितच येणार आहोत. तर खूप छान झाली ही मुलाखत आणि तुमचा या विज्ञानाचा जो काही हे तुम्ही अवेअरनेस किंवा हे जे सायंटिफिक प्रयोगशील जे काही लर्निंग आहे